हेलो, सॉफ्टवेयर टेस्टिंग यूनिट नंबर 1 बघूया आता अपन. पहिलाच पॉइंट है टेस्टिंग एज एन इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटी. आता यामध्ये दोन महत्त्वाचे पॉइंट आहेत की टेस्टिंग एज एन इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटी, ठीक आहे, जे टेस्टिंग जी आहे ती पूर्णपणे एक इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटी आहे, हे आपण कशी आहे ते समजून घेऊ. दिस इज अन एक्सायटिंग टाईम टू बी अ सॉफ्टवेअर डेव्हलपर, ठीक आहे. हा खूप एक्सायटिंग टाईम आहे की आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर झालं पाहिजे, कारण आताच आपण बघितलं इन्फोसिस, विप्रो, बऱ्याचशा ज्या आय टी कंपन्या आहेत त्या खूप सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला हायर करायला आहेत, कारण रिक्वायरमेंट तशी आहे सॉफ्टवेअरची सध्या. त्यामुळे दिस इज अन एक्सायटिंग टाईम टू बी अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. देन सेकंड पॉईंट येतो की सॉफ्टवेअर सिस्टीम्स आर बिकमिंग मोर चॅलेंजिंग टू बिल्ड. आता चॅलेंजिंग कसं म्हणता येईल, जेव्हा आपण लॉकडाऊन झालं बघितलं, स्टार्टिंगला तर फक्त ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं झूम हे एकच ॲप होतं, पण त्यानंतर जिओ मीट आलं, वेबएक्स आलं, गुगल मीट आलं, बरेचसे असे ॲप्लिकेशन झाले. तर सॉफ्टवेअर सिस्टीम आर बिकमिंग मोर चॅलेंजिंग टू बिल्ड, ठीक आहे. तर आता ॲडव्हान्स सॉफ्टवेअर पण आले, त्यामुळे चॅलेंजिंग झालेले आहे ते बनवणे. म्हणजे त्यानंतर येतं दे आर प्लेईंग अँड इन्क्रीझिंगली इम्पॉर्टंट रोल इन सोसायटी, ठीक आहे. सोसायटीमध्ये पण ते एक रोल प्ले करायले, जसं की टिकटॉक झालं, आपण टिकटॉक बघितलं होतं जेव्हा स्टार्टिंगला आलं तेव्हा ते खूपच वास्ट प्रमाणात त्याचा यूज झाला. आणि तर ते एक इम्पॉर्टंट रोल प्ले करायला आपल्या सोसायटीमध्ये. जसं आपण बघितलं की पीपल्स विथ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्किल्स आर इन डिमांड, ठीक आहे. त्यामुळेच म्हणलं आपण दिस इज अन एक्सायटिंग टाईम टू बी अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. तर हे दोन पॉईंट झाले, पीपल्स विथ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्किल्स आर इन डिमांड नाव डेज, देन दिस इज अन एक्सायटिंग टाईम टू बी अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. सॉफ्टवेअर सिस्टीम्स आर बिकमिंग मोर चॅलेंजिंग टू बिल्ड, दे आर प्लेईंग अँड इन्क्रीझिंगली इम्पॉर्टंट रोल इन सोसायटी. त्यानंतर आले की न्यू मेथड, टेक्निक अँड टूल्स आर बिकमिंग अवेलेबल टू सपोर्ट द डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स टास्क, ठीक आहे. आधीच्यासारखं राहिलं नाही हेक्टिक तेवढं काम, आता तर न्यू मेथड्स आल्या, टेक्निक आल्यात, आणि नवीन नवीन टूल्स आपण यूज करतो जे की सपोर्ट करतात आपल्या डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्सच्या टास्क, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या, ठीक आहे. तर त्यानंतरचा पॉईंट असा आहे की बिकॉज ऑफ सॉफ्टवेअर, ठीक आहे, बिकॉज ऑफ सॉफ्टवेअर नाऊ हॅज सच अन इम्पॉर्टंट रोल इन आर लाईव्स, ठीक आहे. आपल्या लाईफमध्ये असा एवढा इम्पॉर्टंट रोल झालेला आहे, बोथ इकॉनॉमिकली अँड सोशली. देर इज अ प्रेशर फॉर सॉफ्टवेअर डेव्हलप प्रोफेशनल्स टू फोकस ऑन क्वालिटी इश्यूज, ठीक आहे. आता प्रोसेस पण फास्ट झाली डेव्हलप करण्याची, त्यामुळं क्वालिटीवर फोकस करणे हे खूप हार्ड जाते, कारण वेगवेगळी फंक्शनॅलिटी इंटिग्रेट होत आहे आणि या इकॉनॉमिकली आणि सोशली पण अफेक्ट करतं ना ते आपल्या लाईव्हजला. त्यामुळं तर प्रेशर हे फोकस क्वालिटी सॉफ्टवेअर निर्माण झालं पाहिजे, असं जे सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स असतात त्यांच्यावरती एक प्रेशर आहे. देन पुअर क्वालिटी सॉफ्टवेअर डॅट कॅन क्यूज लॉस ऑफ लाईफ ऑर प्रॉपर्टी इज नो लॉंगर ॲक्सेप्टेबल टू सोसायटी, ठीक आहे. असं सॉफ्टवेअर ज्याची क्वालिटी पुअर असेल अँड जे लॉस करेल कोणाला, लाईफ आणि प्रॉपर्टीला, जसं की टिकटॉक आलं, आपल्या देशाच्या प्रॉपर्टीला लॉस होत होता, त्यामुळं आपण काय केलं, त्याला बॅन केलं. तसंच आपण याला म्हणतो की इज नो लॉंगर ॲक्सेप्टेबल टू सोसायटी, तर हे समाजाला आपल्या ॲक्सेप्टेड नाही असे सॉफ्टवेअर्स. देन फेल्युअर्स कॅन रिझल्ट इन कॅटाबॉलिक लॉसेस, ठीक आहे. तर फेल्युअर कॅन रिझल्ट इन कॅटास्ट्रॉफिक लॉसेस. कॅटास्ट्रॉफिक म्हणजे कंटिन्यू अगेन अगेन लॉस. तर जर एखादा प्रोग्राम असेल जो अगेन अगेन फेल होत असेल, तर तो कॅटास्ट्रॉफिक म्हणजे अगेन अगेन लॉस देतो. आपण काय करतो, त्याचं सेम एखादा समजा आपण एखादा प्रोग्राम रन करतोय आणि तो रनच होत नाही, तर आपण काय करतो, सरळ सरळ कसाही रन करतो आणि त्याचा आउटपुट घेऊन चिपकवतो, दॅट्स इट, की तो वर्किंग आहे असं होतं, पण यामुळं कंटिन्युअस लॉसेस होत असतात. त्यानंतरचा पॉईंट आहे की हायली क्वालिफाईड, सॉरी, कंडिशन्स डिमांड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्टाफ विथ इंटरेस्ट अँड ट्रेनिंग इन एरियाज ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट अँड प्रोसेस क्वालिटी, ठीक आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये फक्त सॉफ्टवेअरचीच नाही आहे, तर सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांची पण, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा जो स्टाफ आहे त्यांची पण खूप गरज आहे, जे आधीच आपण डिस्कस केलं होतं आधीच्या मुद्द्यामध्ये. तसंच इंटरेस्ट आणि ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतात सॉफ्टवेअर कंडक्ट अँड प्रोसेस क्वालिटीवर, ओके. तर हायली क्वालिफाईड स्टाफ इन्श्युअर डॅट सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आर बिल्ड ऑन टाईम, ठीक आहे. हायली क्वालिफाईड जो स्टाफ असेल तो इन्श्युअर करेल की प्रोडक्ट टाईमवर बिल्ड झाला पाहिजे, विथ इन बजेट, आणि आर ऑफ द हायेस्ट क्वालिटी विथ रिस्पेक्ट टू ॲट्रिब्यूट सच ॲज. सोबत सोबत हे पण असणं गरजेचं आहे की रिलायबिलिटी,
correctness, usability, and the ability to meet all user requirement. Using an engineering approach, the software approach to software development implies that. ठीक आहे, तर एक पॉइंट डिस्कस करायच्या आधी आपण आतापर्यंत काय डिस्कस केले हे बघू. ठीक आहे, जेव्हा आपण म्हटलो की हाय क्वालिफाईड स्टाफ इन्शुअर दॅट प्रोडक्ट सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आर, ठीक आहे, हाय क्वालिटी जो स्टाफ असतो तो इन्शुअर करतो की प्रोडक्ट्स बिल्ड ऑन टाइम विथ इन बजेट अँड आर द हायेस्ट क्वालिटी. ठीक आहे, तर युझिंग अँड इंजिनिअरिंग अप्रोच टू सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडिकेट्स दॅट. ठीक आहे, जेव्हा इंजिनिअरिंग अप्रोच आपण यूज करतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी, तर ते काय इंडिकेट करतं? ते इंडिकेट करतं की द डेव्हलपमेंट प्रोसेस इज वेल अंडरस्टूड. ठीक आहे, जर डेव्हलपमेंट प्रोसेस माहिती नाही एम्प्लॉईजला आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करायले, तर त्यासाठी द डेव्हलपमेंट प्रोसेस इज वेल अंडरस्टूड म्हणजे आपण गृहित धरतो की त्यांना डेव्हलपमेंट प्रोसेस इज वेल अंडरस्टूड आहे. प्रोजेक्ट्स आर प्लॅन आहेत, की जेवढे पण प्रोजेक्ट आहेत ते प्लॅन केलेले आहेत. जसं आपण न्यू इयरला फ्रेशर पार्टी देतो, एखादा फेअरवेलचा प्रोग्राम अरेंज करतो, तर आपण आधी नाही का सर्व प्लॅन करतो, तसंच प्रोजेक्ट्स आर प्लॅन. देन लाईफ सायकल मॉडेल्स आर डिफाईन्ड अँड अधेअर टू. ठीक आहे, लाईफ सायकल मॉडेल्स मॉडेल्स ऑलरेडी डिफाईन केलेली आहेत, म्हणजे आपण या ॲक्टिव्हिटीला किंवा या सायकलला किंवा या मेथडला आपण ही हे प्लॅन अप्लाय करणार, तर हे आधीच ठरवलेले आहे, तर त्याला म्हणलं आपण लाईफ सायकल मॉडेल्स आर डिफाईन्ड अँड अधेअर टू. ठीक आहे, म्हणजे त्याला बांधील आहोत आपण त्या लाईफ सायकल मॉडेल्सला. ठीक आहे, तर तेच लाईफ सायकल फॉलो झालं पाहिजे, आपण याचं खात्री केली पाहिजे, खात्री घेतली पाहिजे याची. देन स्टँडर्ड्स आर इन प्लेस ऑफ प्रोडक्ट अँड प्रोसेस, म्हणजेच आपण म्हणतो की स्टँडर्ड्स प्रत्येक प्रोडक्ट आणि प्रोसेसला स्टँडर्ड्स अप्लाय झाले पाहिजे, त्या प्रोसेससाठी लागणारे स्टँडर्ड्स आणि प्रोडक्ट, प्रोडक्टसाठी पण प्रोडक्ट त्या स्टँडर्ड्सला अधेर असलेला पाहिजे. देन मेजरमेंट्स आर इम्प्लॉयड टू इव्हॅल्युएट प्रोडक्ट्स अँड प्रोसेस क्वालिटी. ठीक आहे, प्रोडक्ट किंवा प्रोसेसची क्वालिटी करण्यासाठी आपण मेजरमेंट्स लावले पाहिजे. ठीक आहे, इम्प्लॉयड टू इव्हॅल्युएट, इव्हॅल्युएट म्हणजे कॅल्क्युलेट करणे प्रोडक्टची प्रोसेस किंवा प्रोडक्टची किंवा प्रोसेसची क्वालिटी कॅल्क्युलेट करणे. देन कंपोनेंट्स आर रियुज्ड. ठीक आहे, प्रत्येक रियूज, आता एखादं प्रिंटर आहे, ठीक आहे, एकदा आपण फर्स्ट इयरच्या प्रिंट मारल्या, आता आपल्या घरामध्ये एक प्रिंटर आहे, आपण फर्स्ट इयरच्या प्रिंट मारल्या, तर ते असं नाही की आपण सेकंड इयरच्या प्रिंट मारण्यासाठी दुसरं प्रिंटर आणलं कुठून जाऊन, तर याला म्हणतात कंपोनेंट्स आर रियूज. एखादा कंपोनेंट आहे आपल्याकडे जे आपण रियूज केला परत परत. देन व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन प्रोसेस प्ले अ की रोल इन क्वालिटी डिटर्मिनेशन, हे आपल्याला माहिती आहे. आपण व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन, जसं आपण आता सध्या टेस्टिंग करत आहे, आपण सॉफ्टवेअर बनवले फर्स्ट इयरला, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चा जो युनिट सॉरी सब्जेक्ट होता, तर आता काय करतो आपण टेस्टिंग करतोय, म्हणजेच व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन करतोय. त्यामध्ये प्रोसेसेस प्ले अ की रोल इन क्वालिटी डिटर्मिनेशन, क्वालिटी डिटर्मिनेशन किंवा आपण क्वालिटी डेव्हलपमेंट म्हणतो. ठीक आहे, देन इंजिनियर्स हॅव प्रॉपर एज्युकेशन ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन. ठीक आहे, बिना सर्टिफिकेशनचे इंजिनियर लावल्यावर प्रोडक्ट कसे बनणार आपल्याला माहिती आहे, त्यामुळे इंजिनियर्स हॅव प्रॉपर एज्युकेशन ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन. ठीक आहे, तर आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झाली, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केला आपण, त्याची क्वालिटी टेस्ट केली वगैरे वगैरे, तर या पॉईंटमध्ये आपण एवढंच सांगितलं की टेस्टिंग ॲज ॲन इंजिनियर ॲक्टिव्हिटी, ही एक इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटी आहे, तर या पॉईंटमध्ये एवढेच पॉईंट लिहायचे. तर परत आपण आता बघू टेस्टिंग ॲज अ प्रोसेस. ठीक आहे, ठीक आहे, तर टेस्टिंग ॲज अ प्रोसेस म्हणजे द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस, आता जी सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, ओके, हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज अ सिरीज ऑफ फेजेस. तर तिला डिस्क्राईब केलं आहे असं सिरीज ऑफ फेजेस, म्हणजे रिक्वायरमेंट असेल, रिक्वायरमेंट गॅदरिंग, स्पेसिफिकेशन, डिझाईन, व्हेरिफिकेशन, अशा या सर्व स्टेप्स असतात. हॅज अ डिस्क्राईब ॲज अ सिरीज ऑफ फेजेस, आणि प्रत्येक फेजमध्ये कोणती प्रोसिजर फॉलो केली, म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये कोणती प्रोसिजर फॉलो केली, अशा प्रोसिजर्स आणि या सर्व स्टेप्स दॅट रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ अ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. तर त्याचा रिझल्ट आपल्याला काय सॉफ्टवेअर प्रोडक्ट भेटते. आपण काय म्हणलं, द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस हॅज डिस्क्राईब्ड ॲज अ सिरीज ऑफ फेजेस प्रोसिजर अँड स्टेप दॅट रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. ठीक आहे, तर ही झाली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. ठीक आहे, ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे. देन आता आपण बघू की इम्बेडेड विथ इन द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस आर सेव्हरल अदर प्रोसेसेस इन्क्लुडिंग टेस्टिंग, सम ऑफ दीज आर शोन. ठीक आहे, एकेका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये सेव्हरल अदर प्रोसेसेस आहेत, रिक्वायरमेंटमध्ये अनालिसिस प्रोसेस, प्रोडक्टमध्ये स्पेसिफिकेशन प्रोसेस, ओके, तर बऱ्याचशा प्रोसेस येतात. टेस्टिंग इट सेल्फ इज रिलेटेड टू टू अदर प्रोसेसेस कॉल्ड व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन ॲज शो इन द फिगर. ठीक आहे, टेस्टिंग इट सेल्फ, टेस्टिंगमध्ये दोन प्रोसेस येतात, एक तर व्हेरिफिकेशन आणि दुसरी व्हॅलिडेशन प्रोसेस.
तर आपण हे सर्व डिस्क्राइब केले या डायग्रामला बघून, ठीक आहे. त्यामध्ये व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन आपण बघू. आधी बघू आपण व्हॅलिडेशन, सॉरी आधी ठीक आहे व्हॅलिडेशन बघू देन व्हेरिफिकेशन बघू. तर व्हॅलिडेशन इज द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग अ सॉफ्टवेअर सिस्टीम ऑर कंपोनंट ड्युरिंग ऑर ॲट द एंड ऑफ द डेव्हलपमेंट सायकल, ठीक आहे. म्हणजे डेव्हलपमेंट सायकलच्या मधामध्ये किंवा डेव्हलपमेंट सायकलच्या शेवटलं. इन ऑर्डर टू डिटरमाइन वेदर इट सॅटिस्फाईज स्पेसिफाईड रिक्वायरमेंट, ठीक आहे, की आपण हे डिटरमाइन करण्याचा प्रयत्न केला की हे आपल्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्याला फुलफिल करते का. व्हॅलिडेशन इज युजुअली असोसिएटेड विथ ट्रेडिशनल एक्झिक्युशन बेस्ड टेस्टिंग, दॅट इज एक्सरसाइजिंग द कोड विथ टेस्ट केसेस, ठीक आहे. तर व्हॅलिडेशनमध्ये आपण व्हॅलिडेशन कसं करून पाहिलं, टेस्ट केसेस निर्माण केले. टेस्ट केसेस आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेले आहेत की प्रत्येक एखाद्या आपण व्हॅलिडेशनमध्ये टेस्ट केसेस निर्माण करतो, त्याच्यानुसार आपण चेक करतो त्याची क्वालिटी वगैरे. देन ही झाली व्हॅलिडेशन प्रोसेस. तर व्हेरिफिकेशन प्रोसेस बघू आपण आता. व्हेरिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग अ सॉफ्टवेअर सिस्टीम ऑर कंपोनंट टू डिटरमाइन वेदर द प्रोडक्ट ऑफ द गिवन डेव्हलपमेंट फेज सॅटिस्फाय द कंडिशन इम्पोज ॲट द स्टार्ट ऑफ दॅट फेज, ठीक आहे. एखाद्या फेजमधून तो पार पडला प्रोडक्ट की स्टार्टिंगला ज्या कंडिशन त्या फेजच्या आपण स्टार्टिंगला ज्या दिल्या होत्या त्या डेव्हलपमेंटला, त्या डेव्हलपमेंट तो सॅटिस्फाय करायला का, म्हणजे आपल्याला ती स्टेप त्याला अप्लाय करण्याचा काही फायदा झाला की नाही हे व्हेरीफाय करून पाहणे म्हणजेच व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन झालं. व्हेरिफिकेशन इज युजुअली असोसिएटेड विथ द ऍक्टिव्हिटीज सच ॲज इन्स्पेक्शन अँड रिव्ह्यू, ठीक आहे. एका प्रकारे आपण इन्स्पेक्शन किंवा रिव्ह्यू म्हणू शकतो व्हेरिफिकेशनला. ऑफ सॉफ्टवेअर डिलिव्हरेबल्स टेस्टिंग इट सेल्फ हॅज बीन डिफाईन इन सेव्हरल वेज, टू डेफिनेशन आर शोन बिलो. आता ह्या झाल्या टेस्टिंगमध्ये येणाऱ्या दोन प्रोसेसेस. पण टेस्टिंगला स्वतः टेस्टिंगला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण कशी डेफिनेशन लिहिणार. टेस्टिंग इज जनरली डिस्क्राइब्ड ॲज अ ग्रुप ऑफ प्रोसिजर्स कॅरीड आउट टू इव्हॅल्युएट सम आस्पेक्ट ऑफ अ पीस ऑफ सॉफ्टवेअर. टेस्टिंग इज जनरली डिस्क्राइब्ड ॲज अ ग्रुप ऑफ प्रोसिजर्स, ठीक आहे. प्रोसिजरचा ग्रुप आहे टेस्टिंग म्हणजे. कॅरीड आउट टू इव्हॅल्युएट आपण कशासाठी करतो, इव्हॅल्युएट करण्यासाठी. सम आस्पेक्ट ऑफ अ पीस ऑफ सॉफ्टवेअर, ठीक आहे, एखाद्या याच्या सॉफ्टवेअरच्या काही बाजू टेस्ट करण्यासाठी. तर टेस्टिंग कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अ प्रोसेस युज्ड फॉर रिव्हिलिंग डिफेक्ट इन सॉफ्टवेअर. टेस्टिंगला आपण एक अशी प्रोसेस म्हणलं की जी सॉफ्टवेअरमधले डिफेक्ट्स आपल्याला दाखवून देते. अँड फॉर एस्टॅब्लिशिंग दॅट द सॉफ्टवेअर हॅज अटेन अ स्पेसिफिक डिग्री ऑफ क्वालिटी विथ रिस्पेक्ट टू सिलेक्टेड ॲट्रिब्यूट, ठीक आहे. सॉफ्टवेअर निर्माण करण्याच्या आधी आपण काही ॲट्रिब्यूट ठरवले होते, त्या ॲट्रिब्यूटच्या बेसिसवर सॉफ्टवेअरनं क्वालिटी अक्वायर केली, त्या पद्धतीचं क्वालिटी सॉफ्टवेअर आलं की नाही हे टेस्ट हे बघण्यासाठी आपण टेस्टिंग करतो. आता आणखी आपण बघू टेस्टिंगचं जे राहिलेला पार्ट आहे की व्हेरिफिकेशन इज युजुअली असोसिएटेड विथ दी ऍक्टिव्हिटीज सच ॲज इन्स्पेक्शन अँड रिव्ह्यू ऑफ द सॉफ्टवेअर डिलिव्हरीज. टेस्टिंग इट सेल्फ हॅज बीन डिफाईन इन सेव्हरल वेज, टू डेफिनेशन आपण बघितल्या टेस्टिंगच्या. देन नोट दॅट दीज डेफिनेशन्स ऑफ टेस्टिंग आर जनरल इन नेचर, ठीक आहे. असं काही एखाद्या सायंटिस्टने लिहिलेल्या डेफिनेशन्स नाहीत ह्या दोन्ही, ह्या इन जनरल नेचरमध्ये येतं. दे कवर बोथ व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन ॲक्टिव्हिटीज. तर आपल्याला माहिती आहे व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटी आपण बघितली आता. अँड इन्क्लूड इन टेस्टिंग डोमेन ऑल ऑफ द फॉलोईंग, ठीक आहे. टेस्टिंग डोमेनमध्ये एवढंच नाही येत, तर टेस्टिंग डोमेनमध्ये बऱ्याचशा टेस्टिंग येतात. एक तर टेक्निकल रिव्ह्यू येतो, देन टेस्ट प्लॅनिंग, टेस्ट ट्रॅकिंग, टेस्ट केस डिझाईन, युनिट टेस्ट, इंटिग्रेशन टेस्ट, सिस्टीम टेस्ट, ॲक्सेप्टन्स टेस्ट, युजेबिलिटी टेस्ट. तर आपण बघू आणखी. द डेफिनेशन्स ऑल्सो डिस्क्राइब टेस्टिंग ॲज अ ड्युएल पर्पज प्रोसेस, ठीक आहे. टेस्टिंग ही ड्युएल पर्पजची प्रोसेस आहे. वन डॅट रिव्हील डिफेक्ट, एक म्हणजे ती डिफेक्ट शोधून काढते, ॲज वेल ॲज वन डॅट इज यूज टू इव्हॅल्युएट क्वालिटी ॲट्रिब्यूट्स ऑफ द सॉफ्टवेअर सच ॲज रिलायबिलिटी, सिक्युरिटी, युजेबिलिटी आणि करेक्टनेस, ठीक आहे. एक आहे की डिफेक्ट शोधून काढते, आणि एक आहे की व्हेरीफाय करते की त्याची क्वालिटी कशी आहे सॉफ्टवेअरची, रिलायबिलिटी कशी आहे, सिक्युरिटी कशी आहे, युजेबिलिटी कशी आहे आणि करेक्टनेस आहे का, ओके. तर ऑल्सो नोट दॅट टेस्टिंग अँड डिबगिंग ऑर फॉल्ट लोकलायझेशन आर टू व्हेरी डिफरंट ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. डिबगिंग हे अलग आहे, ज्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअरमध्ये बग शोधतो, आणि टेस्टिंग ही अलग एक प्रोसेस आहे, ठीक आहे. ऑर फॉल्ट लोकलायझेशन म्हणजेच डिबगिंग आर टू व्हेरी डिफरंट ॲक्टिव्हिटीज. द डिबगिंग प्रोसेस बिगिन्स आफ्टर टेस्टिंग हॅज बीन कॅरीड आउट अँड द टेस्टर हॅज नोटेड दॅट द सॉफ्टवेअर इज नॉट बिहेविंग ॲज स्पेसिफाईड, ठीक आहे. डिबगिंग म्हणजे केव्हा,
डिबगिंग आता डिबगर्स आहेत, आपण बग बाउंटी करतो, फेसबुकचं पण एखादं बग काढू शकतो, तर ते सॉफ्टवेअर काय बनत आहे का? आता नाही, ते ऑलरेडी बनलेलं आहे. तर डिबगिंग आपण तेव्हा करतो जेव्हा सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उतरलेलं असेल, चालू असेल, तर तेव्हा त्यामध्ये बग शोधण्याचं काम म्हणजेच डिबगिंग. आणि टेस्टिंग हे आपण सॉफ्टवेअर बनताना किंवा डेव्हलपमेंट प्रोसेसमध्येच एक स्टेप ॲड केलेली की ज्यामध्ये आपण टेस्टिंग करतो किंवा व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन आपण म्हणू शकतो. टेस्टिंग ॲज अ प्रोसेस हॅज इकॉनॉमिक टेक्निकल अँड मॅनेजेरियल अस्पेक्ट. ठीक आहे, टेस्टिंगला इकॉनॉमिकल टेस्टिंग किंवा मॅनेजेरियल अस्पेक्ट पण आहेत. इकॉनॉमिक अस्पेक्ट आर रिलेटेड टू द क्वालिटी डॅट रिसोर्सेस अँड टाईम आर अवेलेबल टू टेस्टिंग ग्रुप ऑन अ लिमिटेड बेसिस. इनफॅक्ट कम्प्लीट टेस्टिंग इज इन मेनी केसेस नॉट प्रॅक्टिकल बिकॉज ऑफ दीज इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट. An organization must structure its testing process so that it can deliver software on time and within budget and also satisfy the client's requirements. The technical aspect of testing related to technique, method, measurements and tools used to ensure that the software under test is as defect free and reliable as possible for the condition and constraint under which it must operate. ठीक आहे, हे फास्ट बघू आपण, एवढं काय नाही, इम्पॉर्टंट पॉइंट वरचे आहेत. टेस्टिंग इज प्रोसेस अँड ॲज अ प्रोसेस इट मस्ट बी मॅनेज मिनिमली. दॅट मीन्स दॅट अँड ऑर्गनायझेशनल पॉलिसी फॉर टेस्टिंग मस्ट बी डिफाईन्ड अँड डॉक्युमेंटेड. ठीक आहे, ऑर्गनायझेशननं टेस्टिंगसाठी पॉलिसी किंवा स्टँडर्ड्स जे पण लागणार आहेत ते आधीच डिफाईन केलेले असले पाहिजे आणि त्याचं वेल डॉक्युमेंटेड असले पाहिजे, जेणेकरून जे डेव्हलपर लोक किंवा जे पण आहेत बनवणारे सॉफ्टवेअर्स ते फॉलो करतील त्या स्टेप्स किंवा त्या पॉलिसीज. टेस्टिंग प्रोसिजर्स अँड स्टेप्स मस्ट बी डिफाईन्ड अँड डॉक्युमेंटेड. ठीक आहे, तसेच प्रोसिजर आणि स्टेप्स पण डिफाईन्ड आणि डॉक्युमेंटेड असल्या पाहिजे. टेस्टिंग मस्ट बी प्लॅन असली पाहिजे टेस्टिंग. टेस्टर शुड बी ट्रेन द प्रोसेस शुड हॅव असोसिएटेड क्वालिफायबल गोल्स दॅट कॅन बी मेजर्ड अँड मॉनिटर्ड. टेस्टिंग ॲज अ प्रोसेस शुड बी एबल टू इव्हॅल्युएट टू अ लेवल वेअर देअर आर मेकॅनिझम इन प्लेस फॉर मेकिंग कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट्स. ठीक आहे, तर हे झालं टेस्टिंग ॲज अ प्रोसेस, ज्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस आपण बघितली आणि यावरतीच या डायग्रामवरतीच आपण सर्व टेस्टिंग एक्सप्लेन करू शकतो. जसं की टेस्टिंगच्या दोन प्रोसेसेस आहेत, ही सर्व डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे ज्यामध्ये प्रत्येक एक एक प्रोसिजर आपण अप्लाय करतो आणि एक एका प्रोसेसमध्ये जसं टेस्टिंग प्रोसेसमध्ये परत दोन सब प्रोसेसेस आहेत असं. तर हे झालं टेस्टिंग ॲज अ प्रोसेस. आता आपण बघू बेसिक डेफिनेशन्स बघू. ठीक आहे, तर पहिलं आपण बघू एरर. An error is mistake, misconception or misunderstanding on the part of the software developer. ठीक आहे, software developer कडून झालेली mistake किंवा misconception किंवा misunderstanding. Misconception म्हणजे मी software developer ला काही म्हटलो, त्यानं वेगळं काही समजलं आणि एक वेगळंच काहीतरी केलं, त्याला म्हणलं मिसकन्सेप्शन और मिसअंडरस्टँडिंग झाली त्याला, तर याला म्हणलं आपण एरर. तर एरर म्हणजे ॲक्च्युली हे असं, एरर हे बग हे काय, तर प्रत्येक कन्सेप्ट ही अलग अलग आहे. जसं एरर आहे, इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपर वी इन्क्लूड सॉफ्टवेअर इंजिनियर, प्रोग्रामर, अनालिस्ट अँड टेस्टर. फॉर एक्झाम्पल, अ डेव्हलपर मे मिसअंडरस्टँड अ डिझाईन नोटेशन और अ प्रोग्रामर माईट टाईप व्हेरिएबल नेम इनकरेक्टली. ठीक आहे, एखाद्या प्रोग्रामर करून मिस्टेक झाली, त्यांना एखादा व्हेरिएबलचं नेम इनकरेक्ट टाईप केलं, तर त्याला आपण एरर म्हणणार. ठीक आहे, आता फॉल्ट आणि डिफेक्ट बघू आपण काय. तर ठीक आहे, तर फॉल्ट जे आहे ना, आता एरर आणि फॉल्टमध्ये हे फॉल्ट किंवा डिफेक्ट म्हटलं आपण. एरर हे ड्युरिंग कंपायलेशन आपण आयडेंटिफाय करू शकतो एखादा एरर आहे का प्रोग्राममध्ये. ठीक आहे, आणि फॉल्ट जो आहे ना तो ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन म्हणू शकतो, एक्झिक्युशनच्या टायमाला आपण आयडेंटिफाय करू शकतो. अ फॉल्ट डिफेक्ट इज इंट्रोड्यूस्ड इन टू द सॉफ्टवेअर ॲज अ रिझल्ट ऑफ अन एरर. ठीक आहे, एक एरर असला त्यानुसार त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला फॉल्ट बघायला मिळू शकतो. इट इज अन अनॉमली इन द सॉफ्टवेअर दॅट मेक यूज इट टू बिहेव इनकरेक्टली अँड नॉट अकॉर्डिंग टू इट्स स्पेसिफिकेशन. फॉल्ट ऑर डिफेक्ट आर समटाईम्स कॉल्ड बग्स. ठीक आहे, फॉल्ट आणि डिफेक्ट दोन्हीला पण आपण कधी कधी बग्स असं म्हणतो. यूज ऑफ द लेटर टर्म ट्रायव्हिलायझेस द इम्पॅक्ट फॉल्ट हॅव ऑन सॉफ्टवेअर क्वालिटी. यूज ऑफ टर्म डिफेक्ट इज ऑल्सो असोसिएटेड विथ द सॉफ्टवेअर आर्टिफॅक्ट सच एज रिक्वायरमेंट अँड डिझाईन डॉक्युमेंट्स. डिफेक्ट ऑकरिंग इन दिस आर्टिफॅक्ट आर ऑल्सो क्यूज बाय एरर अँड आर युजली डिटेक्टेड इन द रिव्ह्यू प्रोसेस. ठीक आहे, रिव्ह्यू प्रोसेसमध्ये जनरली डिफेक्ट हे आपल्याला दिसतात. तसंच एरर काही असला तर त्याचाच समोर जाऊन फॉल्ट किंवा डिफेक्ट निर्माण होतो. नंतर आपण बघू फेल्युअर्स. तर अ फेल्युअर इज अन इनॅबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर सिस्टीम ऑर कंपोनंट टू परफॉर्म इट्स रिक्वायर्ड फंक्शन्स.
विथइन स्पेसिफाइड परफॉर्मन्स रिक्वायरमेंट. ठीक आहे, जे आपण त्याच्याकडून एक्सपेक्ट केलं ते त्यानं केलं नाही तर ते त्याचं फेल्युअर आहे. जसं की फेल्युअर म्हणजे काय, एखादी गोष्ट न करू शकणे, तर त्या सॉफ्टवेअरनं ते रिक्वायर्ड फंक्शन्स प्ले केले नाही. ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ द सॉफ्टवेअर कंपोनेंट ऑर सिस्टीम अ टेस्टर डेव्हलपर ऑर अ युजर ऑब्झर्वर दॅट इट डज नॉट प्रोड्यूस द एक्सपेक्टेड रिझल्ट. ठीक आहे, एक्सपेक्टेड रिझल्ट त्यांना आपल्याला प्रोव्हाइड केले नाही. इन सम केसेस अ पर्टिक्युलर टाईप ऑफ मिसबिहेवियर इंडिकेट अ सर्टन टाईप ऑफ फॉल्ट. ठीक आहे, फॉल्ट इज, ठीक आहे, हे झालं फेल्युअर. देन टेस्ट केसेस. झोप यायली रे भाई. अ टेस्ट केस इन अ प्रॅक्टिकल सेन्स इज अ टेस्ट रिलेटेड आयटम विच कंटेन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर अ टेस्ट केस इन प्रॅक्टिकल सेन्स इज टेस्ट रिलेटेड आयटम विच कंटेन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता टेस्ट केस काय असते. टेस्ट केस मध्ये तीन कंपोनेंट असतात. एक म्हणजे सेट ऑफ टेस्ट इनपुट असतात, म्हणजे आपण जे टेस्ट करून किंवा व्हेरिफिकेशन किंवा व्हॅलिडेशन करून पाहण्यासाठी जे टेस्ट इनपुट देणार तिथं जी कंडिशन अप्लाय करणार आणि जे आपल्याला आउटपुट भेटणार. ठीक आहे, तर तसं आपण आधी म्हटलं अ सेट ऑफ टेस्ट इनपुट्स. दीज आर डेटा आयटम रिसिव्ड फ्रॉम अन एक्सटर्नल सोर्स. एक्सटर्नल सोर्स म्हणजे आपण बी पुट केलेले असू शकतात. बाय द कोड अंडर टेस्ट द एक्सटर्नल सोर्स कॅन बी हार्डवेअर सॉफ्टवेअर ऑर ह्युमॅन. ठीक आहे, आपण एखाद्या जसं आपल्याला एखादा ईमेल टेस्टिंग ईमेल फील्ड टेस्ट करायची तर त्यामध्ये आपण ईमेलच्या जागी युजर नेम काही पण नाव टाकलं आणि ते जर म्हटलं की हे व्हॅलिड नाही तर ते जे आपण पुट केलं तर नाव ते झालं अ सेट ऑफ टेस्ट इनपुट्स. ठीक आहे, आपण परत परत नावं टाकून बघितले ते झाले इनपुट्स आपले. देन एक्झिक्युशन कंडिशन. दीज आर कंडिशन रिक्वायर्ड फॉर रनिंग द टेस्ट. फॉर एक्झाम्पल अ सर्टन स्टेट ऑफ डेटाबेस ऑर अ कॉन्फिग्युरेशन ऑफ अ हार्डवेअर डिव्हायसेस. तर ही झाली कंडिशन. एखादी कंडिशन दिली आपण एखादी टेस्ट केस रन होताना. फॉर एक्झाम्पल काय म्हणलं आपण सर्टन स्टेट ऑफ डेटाबेस की हाच डेटाबेस रिक्वायर आहे. ऑर अ कॉन्फिग्युरेशन ऑफ हार्डवेअर डिव्हायसेस की हा हे कॉन्फिग्युरेशन लागणारच आहे हार्डवेअर डिव्हायसेसचं. ही झाली कंडिशन. देन एक्सपेक्टेड आउटपुट. दीज आर द स्पेसिफाईड रिझल्ट टू बी प्रोड्यूस्ड बाय द कोड अंडर टेस्ट. ठीक आहे, एखाद्या टेस्टचे रिझल्ट आले त्यालाच आपण म्हणलं एक्सपेक्टेड आउटपुट्स. तर एक टेस्ट काय असते बघू आपण. नॉर्मल टेस्ट, टेस्ट केसेस बघितले आपण. आता एक टेस्ट, अ टेस्ट इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड टेस्ट केसेस. ठीक आहे, एखाद्या प्रोजेक्टसाठी आपण बऱ्याच साऱ्या टेस्ट केसेस कलेक्ट केल्या तर त्याचा जो ग्रुप असतो त्याला आपण टेस्ट म्हणलं. ऑर अ ग्रुप ऑफ रिलेटेड टेस्ट केसेस अँड टेस्ट प्रोसिजर्स. टेस्ट प्रोसिजर्स पण इन्क्लूड असतात त्याच्यात. आता टेस्ट ओरॅकल डॉक्युमेंटेशन काय असते आपण बघू. अ टेस्ट ओरॅकल इज अ डॉक्युमेंट. ठीक आहे, अ टेस्ट ओरॅकल इज अ डॉक्युमेंट ऑर अ पीस ऑफ सॉफ्टवेअर किंवा ते एखाद्या सॉफ्टवेअरचा पीस असू शकते. दॅट अलाउज टेस्टर टू डिटरमाइन वेदर अ टेस्ट हॅज बीन पास ऑर फेल्ड. सिंपल बोलायचं झालं की एखादी टेस्ट पास झाली किंवा फेल झाली त्याचं डॉक्युमेंटेशन जे आपण करतो त्याला आपण टेस्ट ओरॅकल असं म्हणलेलं आहे. अ प्रोग्राम ऑर डॉक्युमेंट दॅट प्रोड्युसेस ऑर स्पेसिफाइज द एक्सपेक्टेड आउटकम्स ऑफ द टेस्ट कॅन सर्व ॲज ओरॅकल. ठीक आहे, एक्झाम्पल इन्क्लूड अ स्पेसिफिकेशन स्पेशली वन दॅट कंटेन प्री अँड पोस्ट कंडिशन. ठीक आहे, प्री कंडिशन लिहिलेले आहेत त्याच्यात पोस्ट कंडिशन पण लिहिलेले आहेत. अ डिझाईन डॉक्युमेंट अँड अ सेट ऑफ रिक्वायरमेंट. अदर सोर्सेस आर रिग्रेशन टेस्ट सूट्स. द सूट्स युजली कंटेन कंपोनेंट विथ करंट रिझल्ट फॉर प्रिव्हियस व्हर्जन ऑफ द सॉफ्टवेअर. If some of the functionality in the new version overlap the old version, the appropriate Oracle information can be extracted. ठीक आहे, याच्यामुळे आपण ओरॅकल टेस्ट ओरॅकल नावाचं डॉक्युमेंटेड करून ठेवतो की प्रत्येक व्हर्जनमध्ये काय काय आपण आपल्याला ओव्हरलॅप होत आहे ते लक्षात येतं किंवा एक प्रकारे हिस्ट्री म्हणू शकतो आपण जी वेल डॉक्युमेंटेड असते टेस्ट केसेसची. अ वर्किंग ट्रस्टेड प्रोग्राम कॅन सर्व ॲज इट्स ओन ओरॅकल इन अ सिच्युएशन व्हेअर इट इज बिंग पोर्टेड टू अ न्यू इन्व्हायरमेंट. इन दिस केस इट्स इंटेंडेड बिहेवियर शुड नॉट चेंज इन द न्यू एन्व्हायरमेंट. ठीक आहे, आपण टेस्ट ओरॅकलचं डॉक्युमेंटेशन केलं म्हणजे एक प्रकारे एखाद्या सॉफ्टवेअरचं आपण बिहेवियर रेकॉर्ड केलंय. ठीक आहे, तर न्यू एन्व्हायरमेंटमध्ये जर आपण त्या सॉफ्टवेअरला डिप्लॉय केलं तर त्याचं बिहेवियर आपण हे डॉक्युमेंटेड डॉक्युमेंटेशन कम्पेअर करून बघू शकतो की सॉफ्टवेअर इथं पण तसंच चालतंय का आता काही बदल आहे त्याच्या याच्यात फंक्शनॅलिटीमध्ये. देन आपण बघू तो टेस्ट बेड. तर अ टेस्ट बेड इज अन इन्व्हायरमेंट दॅट कंटेन ऑल द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर नीडेड टू टेस्ट अ सॉफ्टवेअर कंपोनेंट ऑर सॉफ्टवेअर सिस्टीम. ठीक आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे जे आपल्याला लागणार येतं की एखाद्या सॉफ्टवेअर टू टेस्ट अ सॉफ्टवेअर कंपोनेंट ऑर अ सॉफ्टवेअर सिस्टीम. एखाद्या सॉफ्टवेअर सिस्टीमला टेस्ट करण्यासाठी जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर लागतं त्याला आपण टेस्ट बेड म्हणले. दिस इन्क्लूड द इंटायर टेस्टिंग इन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल सिम्युलेटर्स इम्युलेटर्स मेमरी चेकर्स
hardware probe, software tools and all other item needed to support execution of the test. ठीक आहे, टेस्ट करण्यासाठी जे आपल्याला सॉफ्टवेअर, एखादं सॉफ्टवेअर लागेल, जसं की कोणतं सॉफ्टवेअर आहे, सेलेनियम आहे, सेलेनियम सॉफ्टवेअर लागू शकते आपल्याला टेस्टिंगसाठी, तर त्याला म्हणलं आपण सॉफ्टवेअर. हार्डवेअरमध्ये आपल्याला एखादी एखादं कम्प्युटर लागू शकते, एखादं डिव्हाइस लागू शकते, तर त्याला आपण म्हणलं हार्डवेअर. हे जे लागतात त्याला टेस्ट बेड म्हणलेले. तसंच सॉफ्टवेअर क्वालिटी म्हणजे काय? क्वालिटी रिलेट टू द डिग्री टू विच अ सिस्टीम सिस्टीम कॉम्पोनंट ऑर प्रोसेस मीट्स स्पेसिफाइड रिक्वायरमेंट. ठीक आहे, क्वालिटी रिलेट टू द डिग्री टू विच अ सिस्टीम सिस्टीम कॉम्पोनंट ऑर प्रोसेस मीट कस्टमर और यूजर नीड और एक्सपेक्टेशन्स. इन ऑर्डर टू डिटरमाइन वेदर अ सिस्टीम सिस्टीम कॉम्पोनंट ऑर प्रोसेस इज ऑफ हाई क्वालिटी वी यूज व्हाट आर कॉल्ड क्वालिटी एट्रीब्यूट्स. द डिग्री टू विच दे पोजेसेस अ गिवन क्वालिटी एट्रीब्यूट विथ क्वालिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, तर आता आपण बघू क्वालिटी मॅट्रिक्स. तर आपण क्वालिटी मॅट्रिक्स बघू. मॅट्रिक इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ अ डिग्री टू विच अ सिस्टीम. ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह मीन्स यहाँ पे जो भी है क्वांटिटी में मेजर होगा, क्वालिटी में नहीं. जिसका न्यूमेरिकल फॉर्मेट मध्ये असेल की क्वालिटी मॅट्रिक्स. अ मेट्रिक इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ अ डिग्री टू विच अ सिस्टीम सिस्टीम कंपोनेंट ऑर प्रोसेसेस पजेसेस अ गिवन ॲट्रिब्यूट. देर आर प्रोडक्ट अँड प्रोसेसेस मॅट्रिक्स. अ व्हेरी कॉमनली यूज एक्झाम्पल ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट मॅट्रिक इज सॉफ्टवेअरची साईज. देन युजली मेजर्ड इन लाईन्स ऑफ कोड, म्हणजे सॉफ्टवेअरची साईज किंवा किती लाईन्स ऑफ कोड आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये ते. देन टू एक्झाम्पल ऑफ कॉमनली यूज प्रोसेस मॅट्रिक्स आर कॉस्ट अँड टाईम रिक्वायर्ड फॉर गिवन टास्क. ठीक आहे, एक तर कॉस्ट आणि टाईम रिक्वायर्ड फॉर गिवन टास्क. क्वालिटी मॅट्रिक्स आर अ स्पेशल काइंड ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, ठीक आहे. तर क्वालिटी मॅट्रिक्सची जर डेफिनेशन सांगायचं झालं तर क्वालिटी मॅट्रिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ डिग्री टू विच अन आयटम पजेसेस अ गिवन क्वालिटी ॲट्रिब्यूट. दिलेले आपण प्रिडिफाईन्ड हे ठरवलेले क्वालिटी ॲट्रिब्यूट कितपत लागू होतात त्या मेजरमेंट ऑफ डिग्रीला, म्हणजे जो आपण प्रोडक्ट बनवलेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं की क्वालिटी मेजरमेंटचे युनिट किंवा क्वालिटी मेजरमेंट जे आपण केलेले आहे त्याचं आउटपुट काय. जसं की टाईम आपण कॅल्क्युलेट केला किंवा कॉस्ट कॅल्क्युलेट केली. तसं सम एक्झाम्पल्स ऑफ क्वालिटी ॲट्रिब्यूट विथ ब्रीफ एक्सप्लेनेशन्स आर द फॉलोइंग. ठीक आहे, क्वालिटी ॲट्रिब्यूट्स कोणकोणते असू शकतात ज्याच्या बेसिसवर आपण क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट करू शकतो. ठीक आहे, तर ते असू शकतं करेक्टनेस, द डिग्री टू विच द सिस्टीम परफॉर्म इट्स इंटेंडेड फंक्शन. ठीक आहे, किती करेक्ट आता एखादं सॉफ्टवेअर बनवलं तर ते कोण्या डिग्रीपर्यंत, म्हणजे कितपत लागू व्हायला किंवा म्हणजे कोण किती करेक्ट आहे, फंक्शनॅलिटी त्याची जशी पाहिजे होती इंटेंडेड फंक्शन, म्हणजे जसं पाहिजे होतं तसं फंक्शन करत आहे की नाही. देन येते रिलायबिलिटी, द डिग्री टू विच द सॉफ्टवेअर इज एक्सपेक्टेड टू परफॉर्म इट्स रिक्वायर्ड फंक्शन अंडर स्टेट कंडिशन फॉर द स्टेटेड पिरियड ऑफ टाईम. ठीक आहे, त्याला म्हटले रिलायबिलिटी. युजेबिलिटी हे आपण सर्व सॉफ्टवेअरमध्ये शिकलेलो आहोत. रिलेट्स टू द डिग्री ऑफ एफर्ट्स निडेड टू लर्न ऑपरेट प्रिपेअर इनपुट अँड इंटरप्रिट आउटपुट ऑफ द सॉफ्टवेअर, त्याला म्हटले युजेबिलिटी. देन इंटिग्रिटी, रिलेट द सिस्टीम ॲबिलिटी टू विथस्टँड बोथ इंटेन्शनल अँड ॲक्सिडेंटल अटॅक. देन येतं पोर्टेबिलिटी, रिलेट्स टू द ॲबिलिटी ऑफ द सॉफ्टवेअर टू बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन इन्व्हायरमेंट टू अनदर. ठीक आहे, त्याची पोर्टेबिलिटी किती आहे, किती हँडी आहे. देन मेंटेनॅबिलिटी, द एफर्ट्स निडेड टू मेक चेंजेस इन द सॉफ्टवेअर इज कॉल्ड मेंटेनॅबिलिटी. इंटरऑपरेटेबिलिटी, द एफर्ट्स निडेड टू लिंक ऑर कपल वन सिस्टीम टू अनदर. ठीक आहे, एक सिस्टीम दुसऱ्या सिस्टीमसोबत कसं कोऑर्डिनेट करते, त्याला कशी ऑपरेट होते, त्याला म्हणतात इंटरऑपरेटेबिलिटी. अनदर क्वालिटी ॲट्रिब्यूट्स डॅट शुड बी मेन्शन हिअर इज टेस्टेबिलिटी. ठीक आहे, टेस्टेबिलिटी, द अमाऊंट ऑफ एफर्ट्स निडेड टू टेस्ट द सॉफ्टवेअर टू इन्शुअर इट परफॉर्म्स अकॉर्डिंग टू स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स रिलेट्स टू द नंबर ऑफ टेस्ट केसेस निडेड. ठीक आहे, सरळ सरळ की किती नंबर ऑफ टेस्ट केसेस लागले त्याला टेस्ट करण्यासाठी. देन द ॲबिलिटी ऑफ द सॉफ्टवेअर टू रिव्हील डिफेक्ट अंडर टेस्टिंग कंडिशन. सम सॉफ्टवेअर इज डिझाईन इन सच अ वे डॅट डिफेक्ट्स आर वेल हिडन ड्युरिंग ऑर्डिनरी टेस्टिंग कंडिशन. ठीक आहे, टेस्टर्स मस्ट वर्क विथ ॲनालाइस्ड डिझायनर्स अँड डेव्हलपर्स थ्रू आउट द सॉफ्टवेअर लाईफ सिस्टीम टू इन्शुअर डॅट टेस्टॅबिलिटी इश्यूज आर ॲड्रेस्ड. ठीक आहे, टेस्टर सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो, इज अन ऑर्गनायझेशन. ही एक ऑर्गनायझेशन असते, हॅज टाईज टू क्वालिटी इश्यूज, जे की क्वालिटी इश्यूजवर ध्यान देते. द ग्रुप सर्व्स ॲज द कस्टमर्स रिप्रेझेंटेटिव्ह अँड ॲडव्होकेट. Their responsibility is to look after the customer's interest. The software quality assurance group
is a team of people with the necessary training and skills to ensure that all necessary actions are taken during the development process so that the resulting software conform the established technical requirement. ठीक है, जसं सुपरवाइजर वगैरे आपण म्हणू शकतो तसं SQA सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स ग्रुप म्हणजेच एक टीम असते जी लक्ष देते की सॉफ्टवेअरची क्वालिटी अश्युरन्सवर की चांगलं सॉफ्टवेअरच आउटपुट भेटावं आपल्याला म्हणून. देन असतं रिव्ह्यू. आ रिव्ह्यू इज अ ग्रुप मीटिंग हुज पर्पज इज टू इव्हॅल्युएट अ सॉफ्टवेअर आर्टिफॅक्ट ऑर अ सेट ऑफ सॉफ्टवेअर आर्टिफॅक्ट. द कंपोजिशन ऑफ रिव्ह्यू ग्रुप मे कन्सिस्ट ऑफ मॅनेजर्स, क्लायंट, डेव्हलपर्स, टेस्टर्स अँड अदर पर्सनल डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ आर्टिफॅक्ट अंडर रिव्ह्यू. अ स्पेशल टाईप ऑफ रिव्ह्यू कॉल्ड अँड ऑडिट इज युज्युअली कंडक्टेड बाय द सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स ग्रुप फॉर द पर्पज ऑफ असेसिंग कम्प्लायन्स विथ स्पेसिफिकेशन अँड ऑर स्टँडर्ड्स ऑर कन्स्ट्रक्च्युअल अग्रीमेंट्स. आपण ऑडिटवाली टीम बघितलेली छे, कॉर्पोरेटमध्ये ऑडिटवाली टीम असते जी रिव्ह्यू देते त्यांचा. तसंच यामध्ये मॅनेजर्स असू शकतात, क्लायंट्स असू शकतात, डेव्हलपर, टेस्टर्स आणि पर्सनल माणसं कोणीही असू शकते ज्याला रिव्ह्यू करण्याचं चांगलं रिव्ह्यू करता येते एखाद्या सॉफ्टवेअरला वगैरे. देन येतं सॉफ्टवेअर टेस्टिंगचे प्रिन्सिपल्स. तर प्रिन्सिपल्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ऑल इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स अँड आर युजली इंट्रोड्यूस्ड ॲज अ पार्ट ऑफ एज्युकेशनल बॅकग्राऊंड इन इच ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, फिगर 1.1 शोज द रोल ऑफ बेसिक प्रिन्सिपल्स इन व्हेरियस इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स. ठीक आहे, ते तर नंतर बघू फिगर. टेस्टिंग प्रिन्सिपल्स, ठीक आहे, प्रिन्सिपलची स्पेलिंग बघा इथं PAL नाही PLE आहे. टेस्टिंग प्रिन्सिपल्स आर इम्पॉर्टंट टू टेस्ट स्पेशलिस्ट इंजिनियर्स बिकॉज दे प्रोव्हाइड द फाउंडेशन फॉर डेव्हलपिंग टेस्टिंग नॉलेज अँड अक्वायरिंग टेस्टिंग स्किल्स. तर प्रिन्सिपल्स काय करतात, इम्पॉर्टंट आहेत कशासाठी, टू टेस्ट स्पेशलिस्ट किंवा इंजिनियर्सला टेस्ट करण्यासाठी बिकॉज दे प्रोव्हाइड द फाउंडेशन फॉर डेव्हलपिंग टेस्टिंग नॉलेज अँड अक्वायरिंग टेस्टिंग स्किल्स. दे ऑल्सो प्रोव्हाइड गायडन्स फॉर डिफाइनिंग टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, टेस्टिंग ऍक्टिव्हिटीजसाठी ते गायडन्स पण प्रोव्हाइड करतात ॲज परफॉर्म इन द प्रॅक्टिस ऑफ द टेस्ट स्पेशलिस्ट. तर एक प्रिन्सिपल म्हणजे काय असतं, आपण आता प्रिन्सिपल बघणार आहेत ना टेस्टिंगचे. तर अ प्रिन्सिपल कॅन बी डिफाईन ॲज अ जनरल ऑर फंडामेंटल. ठीक आहे, आपण जसं फंडामेंटल लॉ म्हणतो, फंडामेंटल डॉक्ट्रिन किंवा फंडामेंटल अझम्पशन्स, तसं अ जनरल ऑर फंडामेंटल लॉ डॉक्ट्रिन ऑर अझम्पशन किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो अ रूल ऑर कंडक्ट ऑफ सॉरी कोड ऑफ कंडक्ट. कोड ऑफ कंडक्ट जसं की काही रूल्स असतात, कोड ऑफ कंडक्ट COCs डॉक्युमेंट्स असतात आपण बघतो कंपनीसाठी. कोड ऑफ कंडक्टमध्येच रूल्स असतात काही जे फॉलो करावं लागतात. तर त्याला म्हणू शकतो आपण अ जनरल ऑर फंडामेंटल लॉ डॉक्ट्रिन ऑर अझम्पशन अ रूल ऑर कोड ऑफ कंडक्ट द लॉ ऑर फॅक्ट ऑफ नेचर अंडरलाईंग द वर्किंग ऑफ अ आर्टिफिशियल डिवाइस. ठीक आहे, इन जे एक्सटेंडिंग दिस थ्री डेफिनेशन टू अ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डोमेन वी कॅन से डॅट द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स रेफर टू लॉ रूल्स. लॉ म्हणू शकतो एखादा लॉ आहे, प्रिन्सिपल्स म्हणजे लॉ आहे किंवा रूल्स आहेत किंवा डॉक्ट्रिन डॅट रिलेट टू सॉफ्टवेअर सिस्टीम. पण ते कशाशी निगडीत आहेत, सॉफ्टवेअर सिस्टीमशी. हाऊ टू बिल्ड देम अँड हाऊ दे बिहेव. ठीक आहे, सॉफ्टवेअर कसे बिल्ड करायचे आणि हाऊ दे बिहेव कसं बिहेव करतील ते सॉफ्टवेअर, तर हे डिपेंड करतं त्या प्रिन्सिपल्सवर. इन द सॉफ्टवेअर डोमेन प्रिन्सिपल्स मे ऑल्सो रेफर टू रूल ऑर कोड ऑफ कंडक्ट रिलेटिंग टू प्रोफेशनल्स हु डिझाईन, डेव्हलप, टेस्ट अँड मेंटेन द सॉफ्टवेअर सिस्टीम. ठीक आहे, आपण असं म्हणलं इन द सॉफ्टवेअर डोमेन प्रिन्सिपल्स मे ऑल्सो रेफर टू रूल्स ऑर कोड ऑफ कंडक्ट रिलेटिंग टू प्रोफेशनल्स हु डिझाईन, डेव्हलप, टेस्ट अँड मेंटेन सॉफ्टवेअर सिस्टीम्स. टेस्टिंग ॲज अ कंपोनंट ऑफ द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स ऑल्सो has a specific set of principles that serves as guideline for the tester. ठीक आहे, किंवा मग आपण म्हणू शकतो की त्या गाईडलाईन आहेत कोणासाठी, टेस्टरसाठी. दे गाईड टेस्टर्स इन डिफाईनिंग हाऊ द सेट टेस्ट सॉफ्टवेअर सिस्टीम. म्हणजे ते गाईड करतात टेस्टरला की सॉफ्टवेअरच्या सॉफ्टवेअरला टेस्ट कसं करायचं, टेस्ट केसेस कशा घ्यायच्या त्याच्या, अँड प्रोव्हाइड रूल्स ऑफ कंडक्ट फॉर टेस्टर्स ॲज प्रोफेशनल. ठीक आहे, रूल ऑफ कंडक्ट म्हणजे काहीतरी लॉ पण प्रोव्हाइड करतात. Glenford Mayers has outlined such a set of execution based testing principles in his pioneering book The Art of the Software Testing. theek hai, The Art of the Software Testing kona Glenford Mayers ne lihle, The Art of Software Testing, ani tyachyamadhe tyane he principles lihlele. Some of these principles are described below. tyachyatle kahi apan ata khali baghu. 1 te 8 ani 11 are derived directly from maithi, tumhi tyachis copy kelele. The author has rewarded these principles and
also has made modifications to the original set to reflect the evolution of testing from an art to a quality related process within the context of an engineering discipline. Note that the principles as stated below only relate to execution based testing. ठीक है, execution based testing वरच testing साठीच आहेत ते खालचे principles. Principles relating to review, proof of correctness and certification as testing activity are not covered. ठीक है, फक्त execution based. तर आपण बघू principle 1 आधी. तर principle 1 हे असं आहे की टेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ एक्सरसाइजिंग, म्हणजेच आपण चेकिंग म्हणू शकतो. एक्सरसाइजिंग अ सॉफ्टवेअर कंपोनेंट, एखाद्या सॉफ्टवेअरचा कंपोनेंट आपण चेक केला. युझिंग अ सिलेक्टेड सेट ऑफ टेस्ट केसेस, ठीक आहे, सिलेक्टेड सेट ऑफ टेस्ट केसेस. टेस्ट केसेस काय असतात आपण आधीच बघितलेले. एखाद्या सॉफ्टवेअरला टेस्ट करताना आपण एक इनपुट घेतो, देन प्रोसेस किंवा कंडिशन घेतो अँड देन आउटपुट रिकॉर्ड करतो की ते सॉफ्टवेअरला आपण हे इनपुट दिल्यानंतर काय आउटपुट द्यायला त्याला म्हणले. असं आपण परत परत करून बघतो वेगवेगळ्या पॅरामीटर्सनं, त्याला म्हणलं आपण टेस्ट केसेस. तर ही डेफिनेशन अशी झाली की टेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ एक्सरसाइजिंग, म्हणजे चेकिंग. एक्सरसाइजिंग अ सॉफ्टवेअर कंपोनेंट युझिंग अ सिलेक्टेड सेट ऑफ टेस्ट केसेस, म्हणजे टेस्ट केसचा यूज करून आपण एखादं सॉफ्टवेअर टेस्ट करायलो विथ द इंटेंट ऑफ. तर आपला मोटिव्ह काय आहे ते करून आपण काय भेटणार आपल्याला, एक तर रिव्हिलिंग डिफेक्ट, ठीक आहे, आपण डिफेक्ट बघायलो कोणकोणते आहेत, अँड इव्हॅल्युएटिंग क्वालिटी, म्हणजे चेकिंग क्वालिटी. तर आपण दोन गोष्टी भेटले, एक तर रिव्हिलिंग डिफेक्ट आणि इव्हॅल्युएटिंग क्वालिटी. ठीक आहे, तर पूर्ण डेफिनेशन असे की टेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ एक्सरसाइजिंग अ सॉफ्टवेअर कंपोनेंट युझिंग अ सिलेक्टेड सेट ऑफ टेस्ट केसेस विथ द इंटेंट ऑफ रिव्हिलिंग डिफेक्ट अँड इव्हॅल्युएटिंग क्वालिटी. राईट, तर हे झालं प्रिन्सिपल नंबर वन, म्हणजे यामध्ये आपण टेस्ट केसेसचा यूज करून त्याची क्वालिटी डिफेक्ट रिव्हील करायलो आणि क्वालिटी इव्हॅल्युएट करायलो. राईट, तर इन डिटेल बघू. सॉफ्टवेअर इंजिनियर्स हॅव मेड ग्रेट प्रोग्रेस इन डेव्हलपिंग मेथड टू प्रिव्हेंट अँड इलिमिनेट डिफेक्ट. हाउएव्हर डिफेक्ट डू ऑकर, ठीक आहे, तरी पण डिफेक्ट होतात. सॉफ्टवेअर म्हणजे डेव्हलपर लोक एवढे पण डिफेक्ट काढूनही किंवा एवढी त्याची खात्री घेऊनही डिफेक्ट ऑकर होतात. अँड दे हॅव अ नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन सॉफ्टवेअर क्वालिटी, त्यांचा सॉफ्टवेअर क्वालिटीच्या याच्यावर नेगेटिव्ह इफेक्ट पडतो. टेस्टर्स नीड टू डिटेक्ट दिस इफेक्ट. तर हे डिफेक्ट जेव्हा डेव्हलपरच्या लोकांच्या हातातून सुटतात तेव्हा टेस्टरनी नीड असते की ते डिफेक्ट डिटेक्ट कराव बिफोर द सॉफ्टवेअर बिकम्स ऑपरेशनल. हे की नाही, लोकांना यूज करायला दिलं त्यानंतर डिफेक्ट आले तर त्यामध्ये काय अर्थ नाही. दिस प्रिन्सिपल सपोर्ट टेस्टिंग ॲज अन एक्झिक्युशन बेस्ड ॲक्टिव्हिटी टू डिटेक्ट डिफेक्ट. तर या प्रिन्सिपलचा यूज जर आपण केला तर हे आपल्याला काय करतं की जेव्हा एक्झिक्युशन मध्ये असतं सॉफ्टवेअर, एक्झिक्युशन बेस्ड ॲक्टिव्हिटीज मध्ये असतं तेव्हाच डिफेक्ट डिटेक्ट होतो. इट ऑल्सो सपोर्ट द सेपरेशन ऑफ टेस्टिंग फ्रॉम डिबगिंग सिन्स द इंटेंट ऑफ द लेटर इज टू लोकेट डिफेक्ट अँड द रिपेअर द सॉफ्टवेअर. ठीक आहे, आपण या प्रिन्सिपल अप्लाय करून आपला इंटेंट तोच आहे की डिफेक्ट शोधून काढणे आणि तो अप्लाय करणे. ठीक आहे, तर डिबगिंग अलग करतं टेस्टिंगसाठी, कारण इथं आपण डिबगिंग नाही करत आहे ना. टेस्टिंग जे डिबगिंगमध्ये इफेक्ट येऊ शकतात तेच आपण इथं हे प्रिन्सिपल अप्लाय करून टेस्टिंगमध्येच ते डिफेक्ट दूर करत आहे. द टर्म सॉफ्टवेअर कंपोनेंट इज यूज इन दिस कॉन्टेक्स्ट टू रिप्रेझेंट एनी युनिट ऑफ सॉफ्टवेअर रेंजिंग इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल प्रोसिजर ऑर मेथड टू अन एंटायर सॉफ्टवेअर सिस्टीम. द टर्म डिफेक्ट ॲज यूज इन दिस अँड इन सबसिक्युएंट प्रिन्सिपल रिप्रेझेंट एनी डेव्हिएशन इन द सॉफ्टवेअर डॅट हॅव अ नेगेटिव्ह इम्पॅक्ट on its functionality, performance, reliability, security or any other of its specified quality attributes. ठीक आहे, की जे नंतर नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे त्याच्या फंक्शनॅलिटी, परफॉर्मन्स, रिलायबिलिटी, सिक्युरिटी किंवा अशा ॲट्रिब्युट्सवर त्यालाच आपण डिफेक्ट म्हटलेला आहे. ठीक आहे, तो डिफेक्ट रिप्रेझेंट करतो नेगेटिव्ह इम्पॅक्ट या ॲट्रिब्युटवर. तर आपण प्रिन्सिपल टू बघू आता. ठीक आहे, तर प्रिन्सिपल नंबर थ्री असा म्हणतो की व्हेन द टेस्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू डिटेक्ट डिफेक्ट. बघा आता इथं टेस्टचा आपल्या ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की डिफेक्ट डिटेक्ट करणे. देन अ गुड टेस्ट केस इज वन दॅट हॅज हाय प्रोबॅबिलिटी ऑफ रिव्हिलिंग अ एट अनडिटेक्टेड डिफेक्ट. तर आपण एक गुड टेस्ट केस कशाला म्हणू शकतो, की ज्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे कशामध्ये, डिफेक्ट डिटेक्ट करण्यासाठी. कोणता डिफेक्ट, जो आतापर्यंत डिटेक्ट झाला नाही असा. तर डेफिनेशन अशी बनते की व्हेन द टेस्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू डिटेक्ट डिफेक्ट, म्हणजे आपल्या टेस्टचा ऑब्जेक्टिव्ह डिफेक्ट डिटेक्ट करणे आहे,
देन तर अ गुड टेस्ट केस इज दैट हैज हाई प्रोबेबिलिटी ऑफ रिव्हीलिंग द अनडिटेक्टेड डिफेक्ट. ठीक है, देन द गुड टेस्ट केस इज वन, म्हणजे द गुड टेस्ट केस हा तो आहे जो डिफेक्ट डिटेक्ट करेल जो आतापर्यंत डिटेक्ट झालेला नाही. ठीक आहे, प्रिन्सिपल टू सपोर्ट्स केअरफुल टेस्ट डिझायनिंग अँड प्रोव्हाइड्स अ क्रायटेरिया विथ विच टू इव्हॅल्युएट. यार लेच अवघड लँग्वेज आहे यांची. इव्हॅल्युएट टेस्ट केस डिझाईन अँड द इफेक्टिवनेस ऑफ द टेस्टिंग एफर्ट्स व्हेन द ऑब्जेक्टिव्ह इज टू डिटेक्ट डिफेक्ट. ठीक आहे, आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, डिफेक्ट डिटेक्ट करणे. डिझाईन द इफेक्टिव्हनेस ऑफ द टेस्टिंग एफर्ट्स. ठीक आहे, तर एखादा अनडिटेक्टेड जर आपण डिटेक्ट केला तर ते इफेक्टिव्हनेस दर्शवतो आपल्या टेस्टिंग एफर्ट्सची. इट रिक्वायर्स द टेस्टर टू कन्सिडर द गोल फॉर इच टेस्ट केस. ठीक आहे, प्रत्येक टेस्टसाठी आपला एक गोल असला पाहिजे. गोल काय असला पाहिजे, तर अनडिटेक्ट जे डिफेक्ट आहेत ते डिफेक्ट डिटेक्ट करणे. दॅट इज विच स्पेसिफिक टाईप ऑफ डिफेक्ट इज टू बी डिटेक्टेड बाय द टेस्ट केस. एखादा स्पेसिफिक टाईपचा डिफेक्ट जो डिटेक्ट झाला पाहिजे. इन दिस वे द टेस्टर अप्रोचेस टेस्टिंग इन द सेम वे अ सायंटिस्ट अप्रोचेस अन एक्सपेरिमेंट. राईट, या वेळेस टेस्टिंग एखादा इंजिनियर अशी करतो जसा एखादा सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करतो. राईट, इन द केस ऑफ द सायंटिस्ट देर इज अ हायपोथेसिस. हे आपण बघितलं होतं, एखादी हायपोथेसिस असते म्हणजे एखादा प्रश्न असतो त्याचं उत्तर आपल्याला पाहिजे असतं. तसंच आपण इथं इंजिनियर काय करतो, एखादा डिफेक्ट असतो किंवा कोण्या प्रकारचा डिफेक्ट आपल्याला शोधून काढायचा आहे तसा आपण तो इंजिनियर शोधून काढतो. द गोल ऑफ द रेकॉर्डिंग अँड अनालायझिंग रिझल्ट, जर एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे रिझल्ट येतात त्याचा गोल काय असतो. अ टेस्टर कॅन जस्टिफाय अँड एक्सपेंडिचर ऑफ द रिसोर्सेस बाय केअरफुल टेस्ट डिझाईन सो द प्रिन्सिपल टू इज सपोर्टेड. ठीक आहे, प्रिन्सिपल टू हे सपोर्ट करते. प्रिन्सिपल नंबर थ्री बघू आता आपण. तर हे सिम्पल आहे, टेस्ट रिझल्ट शुड बी इन्स्पेक्टेड मेटिक्युलसली. बघा आता मेटिक्युलसली वापरली तर काही, एखादा सिम्पल शब्द वापरला असता कंटिन्युअसली केअरफुली. ठीक आहे, टेस्ट रिझल्ट शुड बी इन्स्पेक्टेड केअरफुली. टेस्टर्स नीड टू केअरफुली इन्स्पेक्ट अँड इंटरप्रिट टेस्ट रिझल्ट. सेव्हरल इररनियस अँड कॉस्टली सिनारिओज मे ऑकर इफ केअर इज नॉट टेकन. फॉर एक्झाम्पल अ फेल्युअर मे बी ओव्हरलुक अँड द टेस्ट मे बी ग्रांटेड अ पास. ठीक आहे, एखादं फेल्युअर असेल तर ते हातातून सुटून जाईल, म्हणजे त्या आपण बघितल्या नाही सारखं करेल. किंवा मग एखादी टेस्ट मे बी ग्रांटेड अ पास, एखादी टेस्ट केली जी फेल असली तिला आपण पास म्हणून दिलं. स्टेटस वेन इन रियालिटी द सॉफ्टवेअर हॅज फेल्ड द टेस्ट. रियालिटीमध्ये सॉफ्टवेअर तर टेस्ट फेल केले पण आपण पास दिलं. टेस्टिंग मे कंटिन्यू बेस्ड ऑन इररनस टेस्ट रिझल्ट. द डिफेक्ट मे बी रिव्हील ॲट द सम लेटर स्टेज ऑफ टेस्टिंग बट इन दॅट केस इट मे बी मोर कॉस्टली अँड डिफिकल्ट टू लोकेट अँड रिपेअर. ठीक आहे, जर इन केस तो जर डिफेक्ट तुमच्या टेस्टिंगमध्ये जर नाही रिव्हील झाला तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे नंतर तो फिक्स करण्यासाठी लागतील आपल्याला. तेच म्हटलेले की लेटर स्टेज ऑफ टेस्टिंग बट इन दॅट केस इट मे बी मोर कॉस्टली अँड डिफिकल्ट टू लोकेट अँड रिपेअर. अ फेल्युअर मे बी सस्पेक्टेड व्हेन इन रियालिटी नॉन एक्झिस्ट. इन दिस केस द टेस्ट मे बी ग्रँटेड अ फेल स्टेटस. मच टाइम and efforts may be spent on trying to find the defect that does not exist. A careful re-examination of the test result could finally indicate that no failure has occurred. The outcomes of the quality test may be misunderstood, resulting in unnecessary rework or oversight of a critical problem. तर सांगायचा मतलब हेच आहे की जे केअरफुली कामधंदे करा, जर एखादा हातातून सुटला एरर वगैरे किंवा बग काही पण, किंवा मग टेस्ट रिझल्ट बरोबर आपण व्हेरीफाय नाही केले, तर इनकेस समोर चालून त्याचा क्रिटिकल प्रॉब्लेम निर्माण होऊ शकते किंवा मग कॉस्ट तुम्हाला जास्त पे करावं लागू शकते. तर हा झाला प्रिन्सिपल नंबर थ्री. देन आपण बघू प्रिन्सिपल नंबर फोर. टेस्ट केस फोर काय म्हणतो, अ टेस्ट केस मस्ट कंटेन द एक्सपेक्टेड आउटपुट ऑर रिझल्ट. सिम्पल पॉइंट आहे, टेस्ट केस मस्ट कंटेन द एक्सपेक्टेड आउटपुट रिझल्ट. ठीक आहे, दोन आणि दोन दिले तर चारच आउटपुट आलं पाहिजे. पाच आलं तर समजायचं काही डिफेक्ट आहे. तसंच इट इज ऑप्टेन ऑबियस टू द नॉईज टेस्टर दॅट टेस्ट इनपुट मस्ट बी अ पार्ट ऑफ टेस्ट केस. हवेअर आता टेस्ट केसमध्ये तीनच असतात, एक तर टेस्ट इनपुट, देन कंट्रोल किंवा आपण म्हणू शकतो प्रोसेस, अँड देन आउटपुट. द टेस्ट केस इज नो व्हॅल्यू अनलेस देर इज अन एक्सप्लिसिट स्टेटमेंट ऑफ द एक्सपेक्टेड आउटपुट ऑर रिझल्ट. फॉर एक्झाम्पल अ स्पेसिफिक व्हेरिएबल व्हॅल्यू मस्ट बी ऑब्झर्व्ड ऑर अ सर्टन पॅनल
button that must light up. Expected outputs allow the tester to determine. काय डिटरमाइन? एक म्हणजे एक्सपेक्टेड जर आउटपुट आले तर त्याच्यावर आपण काय काय ठरवू शकतो बघू. वेदर अ डिफेक्ट हॅज बीन रिव्हील्ड अँड, ठीक आहे, डिफेक्ट रिव्हील झालाय का, आयडेंटिफाय झालाय का. देन पास फेल स्टेटस ऑफ द टेस्ट, की आपली टेस्ट पास झाली का फेल झाली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ करेक्ट स्टेटमेंट ऑफ द आउटपुट सो दॅट नीड लेस टाइम इज नॉट स्पेंड ड्यू टू मिस कन्सेप्शन अबाउट द आउटकम्स ऑफ द टेस्ट. The specification of test input and output should be a part of test design activities. In the case of testing for quality evaluation, it is useful for quality goal to be expressed in quantitative terms in the requirement document if possible. ठीक है, quality पण आपण quantitative मध्ये दर्शवली पाहिजे. जसं की लागणारा टाइम आपण काय लिहिणार, मिनिट मध्ये, आवर्स मध्ये लिहिणार ना, का लय मोठा टाइम लागला, कमी लागला, असं नाही लिहिता येणार. So that testers are able to compare actual software attributes as determined by the test with what specified. ठीक आहे, जेणेकरून आपण कंपॅरिझन करता आलं पाहिजे. तर आपण प्रिन्सिपल 5 बघणार आता. टेस्ट केसेस शुड बी डेव्हलप्ड फॉर बोथ व्हॅलिड अँड इनव्हॅलिड इनपुट कंडिशन्स. हे तर बरोबर आहे ना, की इनव्हॅलिड टेस्ट केसेसमध्ये इनव्हॅलिड आपण इनपुट किती दिलेत त्यावरती टेस्ट केसेस किती आलेत, आणि व्हॅलिडवर किंवा मग इनव्हॅलिड देऊन व्हॅलिड टेस्ट पास झाले याचे पण आपल्याकडे टेस्ट केसेस असले पाहिजे. इन शॉर्ट प्रिन्सिपल 5 म्हणणं हे की तुम्ही सर्व टेस्ट केसेस रेकॉर्ड करा, व्हॅलिड असतील इनव्हॅलिड असतील. अ टेस्टर मस्ट नॉट अज्युम दॅट द सॉफ्टवेअर अंडर टेस्ट विल ऑलवेज बी प्रोव्हाइडेड विथ अ व्हॅलिड इनपुट. इनपुट मे बी इनकरेक्ट फॉर सेव्हरल रिझन, राईट. फॉर एक्झाम्पल, सॉफ्टवेअर युजर्स मे हॅव मिसअंडरस्टँडिंग ऑर लॅक ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द नेचर ऑफ द इनपुट. दे ऑफ्टन मेक टायपोग्राफिकल इरर्स इवन व्हेन कम्प्लीट करेक्ट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. का टायपिंगमध्ये मिस्टेक होऊ शकते जेव्हा आपण इनपुट देऊ देतो. डिव्हाइसेस मे ऑल्सो प्रोव्हाइड इनव्हॅलिड इनपुट ड्यू टू इररनस कंडिशन्स अँड माल फंक्शन्स. यूज ऑफ टेस्ट केसेस डॅट आर बेस्ड ऑन इनव्हॅलिड इनपुट्स इज व्हेरी युजफुल फॉर रिव्हिलिंग डिफेक्ट सिन्स दे मे एक्सरसाइज द कोड इन अनएक्सपेक्टेड वेज अँड आयडेंटिफाय अनएक्सपेक्टेड सॉफ्टवेअर बिहेवियर. ठीक आहे, कधी कधी तुम्ही रॉंग इन्फॉर्मेशन टाकता सॉफ्टवेअरमध्ये, ते भले गलती तुमची आहे की तुम्ही काही टाकलं, पण ते तुम्हाला हेल्प करेल की अनएक्सपेक्टेड इनपुट जर टाकलं तुम्ही, काहीही टाकलं, तेव्हा तुमचं सॉफ्टवेअर रिॲक्ट कसं करेल. यासाठी तुमच्या ते टेस्ट केसेस पण कामी पडतील. इनव्हॅलिड इनपुट्स ऑल्सो हेल्प डेव्हलपर्स अँड टेस्टर इव्हॅल्युएट द रोबस्टनेस ऑफ द सॉफ्टवेअर दॅट इज इट्स ॲबिलिटी टू रिकवर व्हेन अनएक्सपेक्टेड इरर ऑकर इव्हेंट ऑकर इन दिस केस अँड इररनस इनपुट. Principle 5 support the need for the independent test group called for Principle 7 for the following reason. The developer of the software component may be biased in the selection of test input for the component and specify only valid inputs in the test cases to demonstrate that the software works correctly. An independent tester is more apt to select invalid inputs as well. ठीक आहे, बघा डेव्हलपरना बायसपणा केलेला असू शकते, त्यासाठी मग एक इंडिपेंडंट टेस्टर चांगला टेस्ट करू शकते त्याला. हॅलो, द प्रिन्सिपल नंबर 6, द प्रोबॅबिलिटी ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ ॲडिशनल डिफेक्ट इन अ सॉफ्टवेअर कंपोनेंट इज प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ डिफेक्ट ऑलरेडी डिटेक्टेड इन दॅट कंपोनेंट. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी जी आहे एक्झिस्टन्स ऑफ ॲडिशनल डिफेक्ट इन सॉफ्टवेअर कंपोनेंट. ठीक आहे, एक आपण असं लिहिलं, समजा वरती लिहिलं द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झिस्टन्स ऑफ ॲडिशनल डिफेक्ट इन सॉफ्टवेअर कंपोनेंट डिवायडेड बाय आपण लिहिलं प्रोपोर्शनल. ठीक आहे, डिवायडेड बाय ना लिहिणार, आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहायला लागेल. ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण लिहिलं टू द नंबर ऑफ डिफेक्ट ऑलरेडी डिटेक्टेड इन दॅट कंपोनेंट. ठीक आहे, तर दोन्ही बरोबर आहे, म्हणजेच ॲडिशनल डिफेक्ट इन सॉफ्टवेअर कंपोनेंट जर वाढले तर नंबर ऑफ डिफेक्ट ऑलरेडी डिटेक्टेड इन दॅट कंपोनेंट पण वाढणार. व्हॉट इज प्रिन्सिपल सेस, व्हॉट दिस प्रिन्सिपल सेस इज दॅट द हायर द नंबर ऑफ डिफेक्ट ऑलरेडी डिटेक्टेड इन अ कंपोनेंट द मोर लाईकली इज टू हॅव ॲडिशनल डिफेक्ट वेन इट अंडरगो फर्दर टेस्टिंग. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, इफ देर आर टू कंपोनेंट ए आणि बी अँड टेस्टर्स हॅव फाउंड 20 डिफेक्ट इन ए अँड 3 डिफेक्ट इन बी, देन द प्रोबॅबिलिटी ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ ॲडिशनल डिफेक्ट इन ए इज हायर दॅन बी. ठीक आहे, 20 डिफेक्ट जर ए कंपोनेंटमध्ये दिसले आणि 3 जर सेकंडमध्ये दिसले, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज हायर दॅन बी. ठीक आहे, एमध्ये एची प्रोबॅबिलिटी तर हाय आहे ना, कारण ऑलरेडी 20 डिफेक्ट दिसलेले आहेत तिथं. दिस
empirical observation may be due to the several causes. Defect often occur in clusters and often in code that has high degree of complexity and is poorly designed. In the case of such component developers, a tester need to decide whether to disregard the current version of the component and work on a redesign, or plan to expand additional testing resources on this component to ensure it meets its requirement. This issue is especially important for component that implement mission or safety critical functions. Okay. Then 7, testing should be carried out by a group that is independent of the development group. Okay, testing sathi separate group paije. Tester cha tester alag, development cha development cha alag. Manje development la jar apan testing cha kaam dile tar te ta defect thode kami detect kartil. Ani testing wale asle tar defect kadnarch kadnar development team sathi, development team la dakhavnyasathi. This principle holds true of psychological. हो सायकोलॉजिकल बरोबर आहे, कारण एम्प्लॉई जर असले कंपनी मध्ये तर दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यात त्यांना मजा जास्तच येणार, त्यामुळे टेस्टिंग साठी आपण अलग ग्रुप ठेवला पाहिजे. सायकोलॉजिकल एज वेल एज प्रॅक्टिकल रीजन्स. इट इज डिफिकल्ट फॉर अ डेव्हलपर टू ऍडमिट ऑर कन्सीव दॅट द सॉफ्टवेअर ही शी हॅज क्रिएटेड अँड डेव्हलप्ड कॅन बी फॉल्टी. ठीक आहे, आपण मानतच नाही की आपण जे केलंय ते चुकीचं आहे म्हणून. टेस्टर्स मस्ट रिअलाइज दॅट डेव्हलपर्स हॅव अ ग्रेट डील ऑफ प्राईड इन दिअर वर्क. And on a practical level, it may be difficult for them to conceptualize where defect could be found. Even when test fails, developer often have difficulty in locating the defect since their mental model of the code may overshadow their view of code as it exists in actuality. They may also have misconceptions or misunderstanding concerning the requirement and specification relating to the software. The requirement for the independent testing group can be interpreted by an organization in several ways. The testing group could be implemented as a completely separate functional entity in the organization. Alternatively, testers could be members of software quality assurance group or even be a specialized part of development group. But in later case especially, they need to capability to be objective. Reporting management that is separate from development can support their objective and independence. ठीक आहे, ॲज अ मेंबर ऑफ एनी ऑफ दिस ग्रुप द प्रिन्सिपल ड्युटीज अँड ट्रेनिंग ऑफ द टेस्टर्स शुड लाय इन टेस्टिंग रॅदर दॅन इन डेव्हलपमेंट. फायनली, इंडिपेंडंट ऑफ द टेस्टिंग ग्रुप डज नॉट कॉल फॉर अ ॲडवायझर रिलेशनशिप बिटवीन डेव्हलपर अँड टेस्टर्स. द टेस्टर शुड नॉट प्ले गोथल गेम्स विथ डेव्हलपर्स. द ग्रुप्स नीड टू बी कोऑपरेट सो दॅट सॉफ्टवेअर ऑफ द हायेस्ट क्वालिटी इज रिलेटेड टू द कस्टमर. ठीक आहे, थोडं यांचं कॉपरेशन बी पाहिजे. ठीक आहे, तर प्रिन्सिपल नंबर 8 काय म्हणते. टेस्ट मस्ट बी रिपीटेबल अँड रियुजेबल. ठीक आहे, असं नाही की एकदा टेस्ट केली आणि नंतर त्या टेस्ट कशी केली ते पण माहिती नाही, त्याचा रेकॉर्ड पण नाही काही. टेस्ट करण्यासाठी कधी कधी आपण एखादा कोड यूज करतो, तो कोड आपण ठेवला पाहिजे रेपॉझिटरीमध्ये, जेणेकरून आपण परत तो कधी युजेबल म्हणजे यूजला आणू शकतो. तर प्रिन्सिपल टू कॉल फॉर अ टेस्टर टू व्ह्यू हिज हर वर्क ॲज सिमिलर टू डॅट ऑफ एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट. ठीक आहे, प्रिन्सिपल 2 नुसार आपण म्हणलेले की जसा एक इंजिनियर आहे त्यांना जसा सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करतो का त्याचा तसं केलं पाहिजे टेस्ट एखाद्या सॉफ्टवेअरला. प्रिन्सिपल 8 कॉल्स फॉर एक्सपेरिमेंट इन द टेस्टिंग डोमेन टू रिक्वायर रिकॉर्डिंग ऑफ द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ द टेस्ट. प्रिन्सिपल 8 नुसार आपण काय म्हणलं की रेकॉर्ड करायची कंडिशन, एक्झॅक्ट कंडिशन ऑफ द टेस्ट. एनी स्पेशल इव्हेंट दॅट ऑकर इक्विपमेंट यूज अँड केअरफुल अकाउंटिंग ऑफ द रिझल्ट. ठीक आहे, केअरफुल अकाउंटिंग. तर 8 दोन प्रिन्सिपल कन्सिडर केलेत, एक नंबर 2 आणि एक नंबर 8. दिस इन्फॉर्मेशन इज इनव्हॅल्युएबल टू द डेव्हलपर्स व्हेन द कोड इज रिटर्न फॉर डिबगिंग सो दॅट दे कॅन डुप्लिकेट टेस्ट कंडिशन्स. ठीक आहे, त्यांच्यासाठी इनयुजेबल आहे. कोणासाठी? डेव्हलपरसाठी. इट इज ऑल्सो युजफुल फॉर टेस्ट दॅट नीड टू बी रिपीटेड आफ्टर डिफेक्ट रिपेअर. ठीक आहे, एखादा डिफेक्ट रिपेअर झाला तर आपल्याला हे चेक करावं लागेल ना की आधीचे जे डिफेक्ट होते ते दूर झालेत की नाही. द रिपिटेशन ऑफ रियूज ऑफ टेस्ट इज ऑल्सो नेसेसरी ड्युरिंग द रिग्रेशन टेस्ट. आपण बघणार आहेत रिग्रेशन टेस्ट म्हणजे काय. द रिटेस्टिंग ऑफ सॉफ्टवेअर दॅट हॅज बीन मॉडिफाईड. ठीक आहे, रिग्रेशन टेस्टमध्ये आपण काय करतो, एखादं सॉफ्टवेअर आपण मॉडिफिकेशनसाठी दिलं किंवा एखादे आपण सुधारवण्यासाठी दिलं की याच्यात हे बघायत हे दूर करून आम्हाला द्या, तर त्यांनी दिलं, त्यांनी दूर केले डिफेक्ट, तर आपण रिग्रेशन टेस्टमध्ये काय करतो,
एक तर ते डिफेक्ट आधीचे दूर झालेत का ते बघतो, प्लस आणखी नवीन काही डिफेक्ट आहेत का ते बघतो. त्याला याला आपण रिग्रेशन टेस्ट म्हणले. आता रिटेस्ट मध्ये आणि रिग्रेशन टेस्ट मध्ये हे फरक आहे. रिग्रेशन मध्ये आपण काय केलं, सॉफ्टवेअर टेस्ट केलं, परत न्यू काही डिफेक्ट आहेत का ते टेस्ट केले, आणि रिटेस्ट मध्ये फक्त आधी जे डिफेक्ट होते ते दूर झालेत का ते चेक केले आपण. तर इन द केस ऑफ न्यू रिलीज ऑफ द सॉफ्टवेअर, सायंटिस्ट एक्सपेक्ट एक्सपेरिमेंट टू बी रिपीटेबल बाय अदर्स अँड टेस्टर शुड बी एक्सपेक्ट द सेम. ठीक आहे, सायंटिस्टचं काय म्हणणं आहे, आपला जो एक्सपेरिमेंट आहे तो दुसऱ्यांनी बी केला पाहिजे, रिपीटेबल असला पाहिजे, तसंच टेस्टरचं पण म्हणणं सेम आहे, द टेस्ट मस्ट बी रिपीटेबल अँड रियुजेबल. प्रिन्सिपल नंबर 9, टेस्टिंग शुड बी प्लॅन. आता हे फक्त वाचून काढू, कारण टेस्टिंग शुड बी प्लॅन हे आपल्याला माहिती आहे. आधी तर आपल्याला आपल्या एक्झामची बरोबर प्लॅनिंग करावं लागणार आहे. आपण प्लॅनिंगचा महत्त्व समजू शकतो डायरेक्ट, त्यामुळं टेस्टिंग शुड बी प्लॅन हा मुद्दा आपल्याला काही अवघड जाणार नाही. टेस्ट प्लॅन शुड बी डेव्हलप फॉर इच लेवल ऑफ टेस्टिंग. एन अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ इच लेवल शुड बी डिस्क्राईब इन द असोसिएटेड प्लॅन. द ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्टेटेड ॲज क्वांटिटेटिव्हली ॲज पॉसिबल. प्लॅन्स विथ देअर प्रिसाइजली स्पेसिफाईड ऑब्जेक्टिव्ह आर नेसेसरी टू इन्शुअर दॅट द ॲडिक्युएट टाईम अँड रिसोर्सेस आर अलोकेटेड फॉर टेस्टिंग टास्क अँड दॅट टेस्टिंग कॅन बी मॉनिटर्ड अँड मॅनेज्ड. टेस्ट प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज शुड बी कॅरीड आउट थ्रू आउट द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. दॅट इज आपण प्रिन्सिपल 10 मध्ये म्हटलेले. टेस्ट प्लॅनिंग मस्ट बी कोऑर्डिनेटेड विथ प्रोजेक्ट प्लॅनिंग. ठीक आहे, टेस्ट प्लॅनिंग ही कोऑर्डिनेटेड असली पाहिजे प्रोडक्ट प्लॅनिंग सोबत. तसंच टेस्टचे ऑब्जेक्टिव्ह आपण आधीच स्पेसिफाय केलेले असले पाहिजे. द टेस्ट मॅनेजर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॅनेजर मस्ट वर्क टुगेदर टू कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, काही अशा आहेत ऍक्टिव्हिटीज ज्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंडर येतात, काही टेस्ट मॅनेजरच्या येतात, तर दोघांनी कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे. टेस्टर्स कॅन प्लॅन टू टेस्ट कंपोनेंट ऑन अ गिव्हन डेट अनलेस द डेव्हलपर हॅट इट अवेलेबल दॅट डेट. ठीक आहे, अनलेस द डेव्हलपर हॅव इट अवेलेबल. ठीक आहे, डेव्हलपरनं पण त्या डेटला अवेलेबल असणं गरजेचं आहे. टेस्ट रिस्क मस्ट बी इव्हॅल्युएटेड. ठीक आहे, आधीच रिस्क कोणकोणत्या येऊ शकतात ते पण बघितलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हाऊ प्रोबेबल आर डिलेस इन डिलिव्हरी ऑफ द सॉफ्टवेअर कंपोनेंट, विच कंपोनेंट आर लाईकली टू बी कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू टेस्ट, डू द टेस्टर्स नीड एक्स्ट्रा ट्रेनिंग विथ न्यू टूल्स, a test plan template must be available to the test manager to guide development of the plan according to organizational policies and standards. Careful test planning avoids wasteful throwaway. Okay, test an unproductive and unplanned test batch retest cycles that often lead to poor quality software and the inability to deliver software on time and within budget. Okay, सर्व टेस्टिंग शुड बी प्लॅन या एका वाक्यात आहे. देन प्रिन्सिपल 10, तर टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज शुड बी इंटिग्रेटेड इन टू द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल जे म्हणलेले आपण. आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकल बघितली होती रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये. तसंच रिसर्चमध्ये बघितलं होतं का, नाही रिसर्च नाही, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये बघितलं होतं, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये बघितलं होतं. ओके, लय दिवस झाले, एक वर्ष झाला. इट इज नो लॉंगर फेसिबल टू पोस्टपोन. आता पहिले तर मी सांगू इच्छितो की टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज शुड बी इंटिग्रेटेड इन टू द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. म्हणजे सॉफ्टवेअरची जी लाईफ सायकल आहे, जसं प्लॅनिंग, मॉडेलिंग, डिझायनिंग, टेस्टिंग असं जे, तर टेस्टिंग आपण टेस्टिंग ऍक्टिव्हिटी त्यामध्येच इन्क्लूड केल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या लाईफ सायकलमध्ये. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकलमधून जर आपण टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज काढल्या आणि सेपरेट टेस्ट करायला गेलो तर कधी विसरणार, कधी करेल नाही करेल याची काही गॅरंटी नाही. तर एक फुल फ्लेज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल ही टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड करूनच बनते. त्यामुळेच आपण म्हटलं की टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज शुड बी इंटिग्रेटेड इन टू द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. इट इज नो लॉंगर फेसिबल टू पोस्टपॉन टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज अंटील आफ्टर द कोड हॅज बीन रिटन. ठीक आहे, टेस्टिंग ऍक्टिव्हिटी एकदा कोड सगळा लिहिला त्यानंतर टेस्टिंग ऍक्टिव्हिटी करून काय फायदा नाही, कारण कधी कधी आपल्याला मधामध्ये मॉडिफाय करावा लागू शकतो, किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटीज जसं डिझायनिंगमध्ये पण आपल्याला टेस्टिंग येऊ शकते कधी कधी. टेस्ट प्लॅनिंग ऍक्टिव्हिटीज ॲज सपोर्टेड by principle 10 should be integrated into software development life cycle starting as early in the requirement analysis phase. theek hai, requirement analysis phase madhi pan kadhi kadhi aplyala lagu shakte and continue throughout the software development life cycle parallel with the development activities. theek hai, kontehi stage madhi development activity cha aplyala testing hi phase lagu shakte. in addition to test planning, some other type of testing activities such as usability testing can be carried out early in the life cycle by using prototype.
these activities can continue on until the software is delivered to the user. ठीक है, जो पर्यंत आपण यूजर चाहतात सॉफ्टवेअर देत नाही तोपर्यंत प्रत्येक स्टेप मध्ये आपण टेस्टिंग करू शकतो जिथे जिथे आपल्याला नेसेसरी वाटते. ऑर्गनायझेशन्स कॅन यूज प्रोसेस मॉडेल लाईक व्ह्यू मॉडेल, वॉटरफॉल मॉडेल आपण पाहिले होते ना, आर एनी अदर दॅट सपोर्ट्स द इंटिग्रेटेड ऑफ द टेस्ट ऍक्टिव्हिटीज इन टू द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. ठीक आहे, कोणतेही मॉडेल इनकॉर्पोरेट करा. टेस्टिंग इज अ क्रिएटिव्ह अँड चॅलेंजिंग टास्क. ठीक आहे, तर क्रिएटिव्ह आणि चॅलेंजिंग टास्क काउन म्हणले की आपण जेव्हा टेस्ट केसेस घेतो टेस्टिंग मध्ये. ठीक आहे, तर ते आता तुमच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड आहे की तुम्ही टेस्ट केसेस मध्ये इनपुट काय देता. ठीक आहे, नाही कोणी ईमेलच्या जागी नंबर टाकून देईल, कोणी ईमेलच्या जागी एखादं अल्फान्युमेरिक कॅरेक्टर टाकल, कोणी एक्सक्लामेशन मार्क टाकल, कोणी ब्लँक टाकून सबमिट करल. तर हे झाली आपली क्रिएटिव्हिटी. डिफिकल्टीज अँड चॅलेंजेस फॉर द टेस्टर इन्क्लूड द फॉलोइंग. ठीक आहे, अ टेस्टर नीड टू हॅव कम्प्रिहेन्सिव्ह नॉलेज ऑफ द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड डिसिप्लिन. ठीक आहे, त्यामुळे आपल्यासारखे येईल तर सॉफ्टवेअर टेस्ट करायला जमणार नाही की आपण इनपुट फील्डमध्ये आपण कोणकोणत्या सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या जागी क्रॅश होणार आपल्याच्यान. अ टेस्टर नीड टू हॅव नॉलेज फ्रॉम बोथ एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन ॲज टू हाऊ सॉफ्टवेअर इज स्पेसिफाईड, डिझाईन अँड डेव्हलप. अ टेस्टर नीड टू बी एबल टू मॅनेज मेनी डिटेल्स. अ टेस्टर नीड टू हॅव नॉलेज ऑफ फॉल्ट टाईप अँड वेअर फॉल्ट ऑफ अ certain type might occur in a code construct. A tester need to reason like a scientist and propose hypothesis that relate to the presence of specific types and defects. Specially इथं काय म्हणले, तुम्ही motivated असले पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे, त्यालाच तेव्हाच तर creativity बाहेर येईल. A tester needs to have a good grasp of modern काय problem domain of the software that he she is testing. Familiarly with a domain may come from educational training and work related experiences. A tester needs to create a document test cases. To design the test cases, the tester must select input often vary from the very wide domain. theek hai, testers role in software development organization. Eka tester cha software development organization madhi kay role asto he baghu apan ata. Pan tya adi apan sarva principles ekda revise karun ghu. फक्त प्रिन्सिपल 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 नंबर वन होता की टेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ एक्सरसाइजिंग अ सॉफ्टवेअर कंपोनेंट युझिंग अ सिलेक्टेड सेट ऑफ टेस्ट केसेस विथ द इंटेंट ऑफ रिव्हिलिंग डिफेक्ट अँड इव्हॅल्युएटिंग क्वालिटी. देन प्रिन्सिपल नंबर सेकंड, वेन द टेस्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू डिटेक्ट डिफेक्ट देन अ गुड टेस्ट केस इज वन दॅट हॅज हाय प्रोबेबिलिटी ऑफ रिव्हिलिंग अ येट अनडिटेक्टेड डिफेक्ट. Then principle number 3, test result should be inspected meticulously. Then principle number 4, a test case must contain the expected output or result. Then 5, test cases should be developed for both valid and invalid input conditions. Principle number 6, the probability of the existence of additional defects in the software component is proportional to the number of defects already detected in that component. Then principle number 7, testing should be carried out by a group that is independent of the development group. Principle number 8, test must be repeatable and reusable. Principle number 9, testing should be planned. And 10, टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज शुड बी इंटिग्रेटेड इन टू द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. प्रिन्सिपल नंबर 11, टेस्टिंग इज अ क्रिएटिव्ह अँड चॅलेंजिंग टास्क. तर द टेस्टर्स रोल इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, तर टेस्टिंग इज समथिंग इरनसली व्ह्यूड ॲज अ डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी. द टेस्टर्स जॉब इज टू, ठीक आहे, एका टेस्टरचा जॉब काय असते. Give me 1 minute, I will format this. हां, एका टेस्टरचा जॉब. आता हा युनिव्हर्सिटी जास्त क्वेश्चन विचारला जातो की टेस्टरचा रोल काय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये. तर एका टेस्टरचा जॉब हा असतो की डिफेक्ट रिव्हील करणे, देन फाईंड वीक पॉईंट्स. ठीक आहे, त्या सॉफ्टवेअरचे किंवा त्या जिथं आपण इंटिग्रेशन किंवा युनिट टेस्ट किंवा जे आपण टेस्ट करेलो त्यांचे वीक पॉईंट फाईंड करणे, देन इनकन्सिस्टंट बिहेवियर आयडेंटिफाय करणे, देन अँड सर्कमस्टन्सेस वेअर द सॉफ्टवेअर डज नॉट वर्क ॲज एक्सपेक्टेड. ठीक आहे, असे सर्कमस्टन्सेस ज्यामध्ये सॉफ्टवेअर ॲज एक्सपेक्टेड वर्क नाही करत. ठीक आहे, इनकन्सिस्टंट बिहेवियर म्हणलं आपण सॉफ्टवेअरचं की व्हाय द सॉफ्टवेअर इज नॉट बिहेविंग करेक्टली, हे आपण आयडेंटिफाय करणार.
एज अ टेस्टर यू नीड टू बी कम्फर्टेबल विथ दिस रोल. ठीक आहे, आता ॲज अ टेस्टरच नाही, तुम्ही कोणताही रोल जर करत असाल तर तुम्ही त्याच्यासोबत कम्फर्टेबल असले पाहिजे. तुम्ही डेव्हलपर असले तरी पण तुम्ही त्या डेव्हलपरच्या रोलशी कम्फर्टेबल असले पाहिजे, तेव्हाच तर तुम्ही काम करू शकाल. गिवन द नेचर ऑफ द टेस्टर टास्क यू कॅन सी दॅट इट इज डिफिकल्ट फॉर डेव्हलपर्स टू इफेक्टिव्हली टेस्ट दिअर ओन कोड. प्रिन्सिपल 3 आणि 8 नुसार जे डेव्हलपर्स आहेत त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे ते कोड टेस्ट करणं, कारण त्यांना इरर आणि बग्स तेवढे दिसणार नाहीत. टेस्टिंग टीम ही स्पेशलाइज असेल ते चेक करण्यासाठी, त्यामुळं त्यांना लगेच आयडेंटिफाय होतील. डेव्हलपर्स व्ह्यू देअर ओन कोड ॲज दिअर क्रिएशन. ठीक आहे, हमने जो बनाया है हम उसको हमारी क्रिएटिव्हिटी की तरह देखते है, तो हमें तो अच्छा ही लगेगा. डिअर बेबी ठीक आहे, साडा कुत्ता कुत्ता नाही, साडा कुत्ता टोमी, दुसरो का कुत्ता कुत्ता, दॅट टाईप. अँड दे थिंक दॅट नथिंग कुड पॉसिबली बी रॉंग विथ इट. ठीक आहे, त्यांना वाटते की याच्यात काही रॉंग नाहीच आहे. दिस इज नॉट टू से दॅट टेस्टर्स अँड डेव्हलपर्स आर ॲडव्हर्जरीज. ॲडव्हर्जरीज म्हणजे शत्रू. दिस इज नॉट टू से म्हणजे असं म्हणता येणार नाहीत की हे दोघं शत्रू आहेत म्हणून, पण इनफॅक्ट टू बी मोस्ट इफेक्टिव्ह ॲज अ टेस्टर रिक्वायर्स एक्सटेन्सिव्ह प्रोग्रामिंग एक्सपिरियन्स इन ऑर्डर टू अंडरस्टँड हाऊ कोड इज कन्स्ट्रक्टेड अँड वेअर अँड व्हॉट काइंड ऑफ डिफेक्ट आर लाईकली टू ऑकर. ठीक आहे, ॲज अ तुम्ही टेस्टर जरी असाल तर तुम्हाला वेल नोन प्रोग्रामिंगचं लँग्वेज आणि एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. युअर गोल ॲज अ टेस्टर. ठीक आहे, परत एकदा बघू टेस्टरचे जॉब आपण काय काय आहे. एक तर डिफेक्ट रिव्हील करणे, वीक पॉईंट सिस्टीममधले शोधून काढणे, देन सॉफ्टवेअरचं कन्सिस्टंट बिहेवियर नोट करणे, देन सर्कमस्टन्सेस एनी सर्कमस्टन्सेसमध्ये सॉफ्टवेअर ॲज एक्सपेक्टेड वर्क का नाही करत आहे ते शोधून काढणे किंवा रिपोर्ट करणे. ॲज अ टेस्टर्स तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे तुमच्या रोलशी, आणि डेव्हलपर त्यांचा स्वतःच्या कोडमधले डिफेक्ट किंवा बग नाही काढू शकत, त्यामुळं ॲज अ टेस्टर तुम्हाला वेल नोन प्रोग्रामिंगचा लँग्वेज आणि एक्सपिरियन्स असला पाहिजे ते बग काढण्यासाठी. युअर गोल ॲज अ टेस्टर इज टू वर्क विथ डेव्हलपर टू प्रोड्यूस हाय क्वालिटी सॉफ्टवेअर दॅट मीट द कस्टमर्स रिक्वायरमेंट. ठीक आहे, तुम्हाला डेव्हलपर्सची डेव्हलपरसोबत वर्क करायचं आहे जेणेकरून हाय क्वालिटी सॉफ्टवेअर जे कस्टमरच्या रिक्वायरमेंट्सला मीट करेल असं आपण प्रोड्यूस करू शकू. टीम्स ऑफ टेस्टर अँड डेव्हलपर आर व्हेरी कॉमन इन इंडस्ट्री अँड प्रोजेक्ट शुड हॅव ॲप्रोप्रिएट डेव्हलपर टेस्टर रेशो. ठीक आहे, एखादा प्रोजेक्ट आहे ज्याला ॲप्रोप्रिएट रेशो पाहिजे डेव्हलपरचा आणि टेस्टरचा. द रेशो विल व्हॅरी डिपेंडिंग ऑन द अवेलेबल रिसोर्सेस. ठीक आहे, टाईप ऑफ प्रोजेक्ट अँड TMM लेवल. ठीक आहे, डिपेंड करते की ऑर्गनायझेशन केवढी मोठी आहे, प्रोजेक्ट किती आहे, छोटा आहे, मोठा आहे, मॅन पॉवर किती आहे, आपल्याकडे एम्प्लॉईज किती आहेत, तर याच्यावर व्हॅरी डिपेंडिंग ऑन रिसोर्सेस. आपल्याकडे रिसोर्सेस काय आहे, आपल्याकडे जर लॅपटॉप कमी असतील, डेस्कटॉप कमी असतील, तर अशा रिसोर्सेसवर डिपेंड करते त्यांचा रेशो काय. पण फॉर एक्झाम्पल अँड इम्बेडेड रिअल टाईम सिस्टीम नीड्स टू हॅव अ लोअर डेव्हलपर टेस्टर रेशो. ठीक आहे, लोअर म्हणजे कमी पाहिजे डेव्हलपर टेस्टरचा रेशो. फॉर एक्झाम्पल 2 / 1 देन अ सिम्पल डेटा बेस ॲप्लिकेशन. ठीक आहे, एक ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे सिम्पल डेटा बेसचं, त्याच्यासाठी खूप लोअर म्हणजे 4/1 मे बी सुटेबल. ठीक आहे, 4:1 रेशो सुटेबल आहे की 4 जण डेव्हलपरचे असतील तर 1 जण टेस्टर असेल. ॲट हाय TMM लेवल वेअर देर इज अ वेल डिफाईन्ड टेस्टिंग ग्रुप द डेव्हलपर टेस्टर रेशो वुड बी टेन टू बी द लोअर एंड. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 2:1 किंवा 4:1 बिकॉज ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ द टेस्टर रिसोर्सेस. इवन इन दिस केस द नेचर ऑफ द प्रोजेक्ट अँड द प्रोजेक्ट शेड्युलिंग इश्यूज वुल्ड इम्पॅक्ट द रेशो. इन ॲडिशन टू कोऑपरेटिंग विथ कोड डेव्हलपर्स टेस्टर ऑल्सो नीड टू वर्क अलॉंग साईड विथ द रिक्वायरमेंट इंजिनियर्स टू इन्शुअर दॅट द रिक्वायरमेंट्स आर टेस्टेबल अँड टू प्लॅन फॉर सिस्टीम अँड ॲक्सेप्टन्स टेस्ट. क्लायंट्स आर ऑल्सो इन्वॉल्व इन द लेटर. ठीक आहे, टेस्टरला सांगायचं झालं की सर्वांसोबतच जसं रिक्वायरमेंट टीम पण असली तर त्यांच्यासोबत पण इंटरॅक्ट करावं लागतं. टेस्टर्स ऑल्सो नीड टू वर्क विथ डिझायनर्स टू प्लॅन फॉर इंटिग्रेशन अँड युनिट टेस्ट. आता युनिट टेस्ट आणि इंटिग्रेशन टेस्ट मधला फरक सांगतो मी. युनिट टेस्टमध्ये एखादे टेस्ट केसेसला डिवाइड करायचं आणि बारीक बारीक युनिट असतात युनिट करायचे ते टेस्ट करायचे, आणि जेव्हा त्यांना कंबाईन केलं त्यांचं एक इंटिग्रेशन बनतं, त्या इंटिग्रेशनला जेव्हा आपण टेस्ट करतो त्याला इंटिग्रेशन टेस्ट असं म्हणतात. आणि युनिट टेस्ट ते छोटे छोटे युनिट टेस्ट. तर आतापर्यंत आपण बघितलं रेशो, आपण काय बघितलं आपण इथं बघितलं की प्रोग्रामिंगच्या स्किल्स लागतात. ठीक आहे, एखाद्या टेस्टरला पण त्यानंतर
त्यांना डेव्हलपर सोबत वर्क करावं लागतं, चांगलं हाय क्वालिटी सॉफ्टवेअर जे कस्टमरच्या रिक्वायरमेंटला मीट करेल ते प्रोड्यूस करण्यासाठी. त्यानंतर कंपनीच्या रिसोर्सेसवर डिपेंड असतो की रेशो काय असेल. हा रेशो दिला आहे 2:1 किंवा 4:1. देन ॲडिशन त्याच्यासोबतच रिक्वायरमेंट इंजिनियरसोबत पण टेस्टर्सला कोऑर्डिनेट करावं लागतं, तसंच टेस्टर्सला डिझायनरसोबत पर डिझायनरसोबत पण कोऑर्डिनेट करावं लागतं इंटिग्रेशन आणि युनिट टेस्टसाठी. एवढं बघितलं आतापर्यंत आपण. इन ॲडिशन टेस्ट मॅनेजर्स विल नीड टू कोऑपरेट विथ प्रोजेक्ट मॅनेजर. हेच नाही तर टेस्ट मॅनेजर असेल जो, त्याला प्रोजेक्ट मॅनेजरसोबत पण कोऑर्डिनेट करावं लागतं इन ऑर्डर टू डेव्हलप रिझनेबल टेस्ट प्लॅन. ठीक आहे. टेस्ट आता टेस्ट तर टेस्ट जे इंजिनियर्स आहेत ते करणार, पण त्यांचा जो टेस्ट मॅनेजर आहे तो टेस्ट प्लॅन करेल ना, तर त्याच्यासोबत त्याला प्रोजेक्ट मॅनेजरसोबत पण कोऑर्डिनेट करावं लागेल. अँड विथ अप्पर मॅनेजमेंट टू प्रोव्हाइड इनपुट फॉर द डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ ऑर्गनायझेशनल टेस्टिंग स्टँडर्ड पॉलिसीज अँड गोल. ठीक आहे. अप्पर मॅनेजमेंट म्हणजे वरचा मॅनेजर जो असेल ते. फायनली टेस्टर्स ऑल्सो नीड टू कोऑपरेट विथ द सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स स्टाफ अँड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेस ग्रुप मेंबर्स. ठीक आहे. कोणाकोणासोबत? सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स स्टाफसोबत बी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेस ग्रुपसोबत पण. इन व्ह्यू ऑफ दिस रिक्वायरमेंट फॉर मल्टिपल वर्किंग रिलेशनशिप, कोणाच्या? टेस्टरच्या. कम्युनिकेशन अँड टीम वर्किंग स्किल आर नेसेसरी सगळ्यात जास्त. इन ॲडिशन नाही, सर्वात मेन ह्याच येतं. कम्युनिकेशन अँड टीम वर्किंग स्किल्स आर नेसेसरी फॉर अ सक्सेसफुल करिअर ॲज अ टेस्टर. अँड मार्केटिंग स्टाफ नीड टू रिअलाइज दॅट टेस्टर्स ॲड व्हॅल्यू टू सॉफ्टवेअर प्रोडक्ट इन दॅट दे डिटेक्ट डिफेक्ट अँड इव्हॅल्युएट क्वालिटी ॲज अर्ली ॲज पॉसिबल इन द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. दिस इन्शुअर दॅट द डेव्हलपर रिलीज कोड विथ फ्यू ऑर नो डिफेक्ट. ठीक आहे. त्याच्यामुळेच तर डेव्हलपर नो डिफेक्ट असलेला कोड रिलीज करू शकतात. अँड दॅट मार्केटर्स कॅन डिलिव्हर सॉफ्टवेअर दॅट सॅटिस्फाईज द कस्टमर रिक्वायरमेंट अँड रिलायबल युजेबल अँड करेक्ट. ठीक आहे. मार्केटिंग टीम का चांगला प्रोडक्ट लॉन्च करू शकेल, कारण टेस्टिंग टीमनं एवढं चांगलं टेस्ट केलं की नो डिफेक्ट सॉफ्टवेअर लॉन्च झाले आणि ते त्याची मार्केटिंग मार्केटिंग टीम करायली. तर इनडायरेक्टली आपण म्हणलेलं आहे दिस इन्शुअर दॅट डेव्हलपर रिलीज क्वालिटी अँड अर्ली पॉसिबल. ठीक आहे. लो डिफेक्ट सॉफ्टवेअर ऑल्सो हॅज द बेनिफिट ऑफ रिड्युसिंग कॉस्ट सच एज सपोर्ट कॉल. ठीक आहे. जर आता जसं आपल्याला कस्टमर केअरला कॉल करायची गरजच नाही पडली तर पडणार नाही ना. जर डिफेक्ट नसलाच तर आपल्याला जर काही प्रॉब्लेम आला नाही तर रिपेअर्स टू ऑपरेशनल सॉफ्टवेअर अँड आय विल हे काय लिहिलंय ना आता अँड आय विल विच मे इस्केलेट इन टू लीगल ॲक्शन ड्यू टू कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. अँड इल विल. ठीक आहे. की एखादा कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन झाला तर तो लिगल ॲक्शन घेऊ शकतो, पण जर तुम्ही चांगलं सॉफ्टवेअर असलं तर नाही घेणार. बरोबर आहे. इन व्ह्यू ऑफ दिअर इसेन्शियल रोल टेस्टर्स नीड टू हॅव अ पॉझिटिव्ह व्ह्यू ऑफ दिअर वर्क. पॉझिटिव्ह व्ह्यू तर लागते प्रत्येक वर्कमध्ये. मॅनेजमेंट मस्ट सपोर्ट देम इन दिअर एफर्ट्स अँड रिकॉग्नाइज दिअर कॉन्ट्रीब्युशन टू द ऑर्गनायझेशन. हेच तर मॅनेजमेंट सपोर्ट करत नाही. कोण नाही सपोर्ट करत? मॅनेजमेंट मस्ट सपोर्ट देम इन दिअर एफर्ट अँड रिकॉग्नाइज दिअर कॉन्ट्रीब्युशन टू द ऑर्गनायझेशन. ठीक आहे. मॅनेजमेंट कधी नाही सपोर्ट करत आणि त्याचे एफर्ट पण कधी रिकॉग्नाइज करत नाही आणि देअर कॉन्ट्रीब्युशन इन द ऑर्गनायझेशन हे कधी जाणून घेत नाही. हे असतं मग टेस्टरचा रोल इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. समजला. देन ओरिजिन ऑफ डिफेक्ट बघू. एखादा डिफेक्ट किंवा इरर किंवा बग जे आपण डिस्कस केलं ना, तसंच डिफेक्ट कुठून ओरिजिनेट होतो. तर द टर्म डिफेक्ट अँड इट्स रिलेशनशिप टू द टर्म्स एरर अँड फेल्युअर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डोमेन. डिफेक्ट हॅव द डिट्रीमेंटल अफेक्ट ऑन सॉफ्टवेअर युजर्स अँड सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्क व्हेरी हार्ड टू प्रोड्यूस हाय क्वालिटी सॉफ्टवेअर विथ अ लो नंबर ऑफ डिफेक्ट. बट इवन अंडर द बेस्ट ऑफ डेव्हलपमेंट सर्कमस्टन्सेस युअर एरर्स आर मेड रिझल्टिंग इन डिफेक्ट बिंग इंजेक्टेड इन द सॉफ्टवेअर ड्युरिंग द फेजेस ऑफ द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. डिफेक्ट ॲज शो इन द फिगर फॉलोइंग सोर्सेस. ठीक आहे. डिफेक्टचे सोर्सेस कोणकोणते असतात? लॅक ऑफ एज्युकेशन, म्हणजेच जे आपण प्रोग्रामर्स लोक किंवा डेव्हलपर लोक लावले तर सॉफ्टवेअर डिझाईन करण्यासाठी, त्यांना प्रॉपर मेथोडॉलॉजी माहिती नाही किंवा मग त्यांचं एज्युकेशन प्रॉपर झालं नाही, तर लॅक ऑफ एज्युकेशन. ठीक आहे. बरोबर. अनएज्युकेटेड लोक आजकाल खूप येतं नोकरीवर, तसं डेव्हलपर्स लोक असतात. समजा लॅक ऑफ एज्युकेशन. देन पुअर कम्युनिकेशन. ठीक आहे. पुअर कम्युनिकेशनमध्ये काय येतं की तुमचं कम्युनिकेशनमध्ये जसं रिक्वायरमेंट अनालिसिसची फेज चालू आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, जे कस्टमर आहे त्यानं वेगळंच काहीतरी सांगितलं, रिक्वायरमेंट अनालिसिस इंजिनियरनं काहीतरी वेगळंच ऐकलं, डेव्हलपरनं काहीतरी वेगळंच बनवलं, टेस्टरनं काहीतरी वेगळंच टेस्ट केलं,
तर हे झालं पुअर कम्युनिकेशन, यांच्या मधात कम्युनिकेशन नाही प्रॉपर. देन ओव्हरसाईट, देन ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काहीतरी वेगळंच इनकॉर्पोरेट किंवा वेगळंच ऐकणे एक म्हणलं तर दुसरंच. देन इमॅच्युअर प्रोसेस, ठीक आहे, प्रॉपरली लॉज आणि पॉलिसीज फॉलो न करणे. तर हे झाले डिफेक्टचे सोर्सेस. देन या सोर्सेसमुळं इम्पॅक्ट काय पडतो सॉफ्टवेअर आर्टिफॅक्टवर, एक तर एरर्स, फॉल्ट डिफेक्ट आणि फेल्युअर्स ऑब्झर्व होतात. देन इम्पॅक्ट फ्रॉम युजर्स व्ह्यू, ठीक आहे, पुअर क्वालिटी सॉफ्टवेअर युजर डिससॅटिस्फॅक्शन, ठीक आहे, युजर्सच्या व्ह्यूनं काय ऑब्झर्व होतं, एक तर पुअर क्वालिटी सॉफ्टवेअर आणि दुसरं युजरचं डिससॅटिस्फॅक्शन. ठीक आहे, तर प्रत्येक एक एक टर्म आपण समजून घेऊ. द सॉफ्टवेअर इंजिनियर डीड नॉट हॅव द प्रॉपर एज्युकेशनल बॅकग्राऊंड टू प्रिपेअर द सॉफ्टवेअर आर्टिफॅक्ट. शी डीड नॉट अंडरस्टँड हाऊ टू डू समथिंग. फॉर एक्झाम्पल, सॉफ्टवेअर इंजिनियर हू डीड नॉट अंडरस्टँड द प्रोसे काय प्रिसिडन्स ऑर्डर ऑफ ऑपरेटर्स इन अ पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज कुड इंजेक्ट अ डिफेक्ट इन अन इक्वेशन दॅट युजेस द ऑपरेटर्स फॉर कॅल्क्युलेशन. ठीक आहे, एखादा कॅल्क्युलेटर जरी बनवायला लागलं, जर त्याला ऑपरेटर्स माहिती नाहीत, तर ते डिफेक्ट इंजेक्ट करायला त्या सॉफ्टवेअरमध्ये. तर हे झालं लॅक ऑफ एज्युकेशन. देन कम्युनिकेशन, द सॉफ्टवेअर इंजिनियर वॉज नॉट इन्फॉर्म अबाउट समथिंग बाय अ कलिग्स. फॉर एक्झाम्पल, इफ इंजिनियर वन अँड इंजिनियर टू आर वर्किंग ऑन द इन इंटरफेसिंग मॉड्युल्स अँड इंजिनियर वन डज नॉट इन्फॉर्म इंजिनियर टू दॅट हॅज दॅट अ नो इरर चेकिंग कोड विल अपियर इन द इन्फेरिंग मॉड्युल इज डेव्हलपिंग, इंजिनियर टू माईट मेक अँड इनकरेक्ट अझम्पशन रिलेटिंग टू द प्रेझेन्स ऑप्शन ऑफ द इरर चेक अँड डिफेक्ट विल रिझल्ट. ठीक आहे, म्हणजे एका डेव्हलपरनं दुसऱ्या डेव्हलपरला काहीतरी वेगळं सांगितलं, किंवा एरर एखादा आहे पण त्याच्याविषयी सांगितलं नाही, तर त्याला म्हणलं कम्युनिकेशन, लॅक ऑफ कम्युनिकेशन. ओव्हरसाईट, द सॉफ्टवेअर इंजिनियर ओमिटेड टू डू समथिंग. फॉर एक्झाम्पल, सॉफ्टवेअर इंजिनियर माईट ओमिट अँड इनिशियलायझेशन स्टेटमेंट. ओव्हरसाईट म्हणजे काहीतरी विसरणे किंवा काहीतरी राहू देणे, ओमिट करणे म्हणजे काहीतरी वगळून टाकणे आपल्या प्रोसेसमधून, तर त्याला म्हणतात ओव्हरसाईट. ठीक आहे, वरी व्हेरिएबल खाली हे तर केलं आहे पण इनिशियलाइज नाही केला. ट्रान्सक्रिप्शन, द सॉफ्टवेअर इंजिनियर नोज व्हॉट टू डू बट मेक्स अ मिस्टेक इन डुईंग इट. अ सिम्पल एक्झाम्पल इज व्हेरिएबल नेम बिंग मिसपेल व्हेन एंटरिंग द कोड. ठीक आहे, व्हेरिएबल नेम मिस झालं, वेगळंच काहीतरी टाकलं, त्याला म्हणलं ट्रान्सक्रिप्शन, मिस्टेक केलं सिम्पली. प्रोसेस, द प्रोसेस यूज बाय द सॉफ्टवेअर इंजिनियर मिसडायरेक्टेड हर ॲक्शन. फॉर एक्झाम्पल, अ डेव्हलपमेंट प्रोसेस दॅट डीड नॉट अलाव सफिशियंट टाइम फॉर डिटेल स्पेसिफिकेशन टू बी डेव्हलप अँड रिव्ह्यू कुड लीड टू स्पेसिफिकेशन डिफेक्ट. ठीक आहे, हे प्रोसेस म्हटलेले. अच्छा, सफिशियंट डिटेल्स डेव्हलप कुड बी स्पेसिफिकेशन व्हेन डिफेक्ट आर प्रेझेंट ड्यू टू द वन ऑर मोर सर्कमस्टेंसेस द सॉफ्टवेअर मे फेल द इम्पॅक्ट यूजर रेंजेस फ्रॉम मायनर इनकन्व्हिनियन्स ड्यूरिंग द आर गोल इज टेस्ट इज डिस्कवर्ड दिस इफेक्ट प्रोबेबली बिफोर द सॉफ्टवेअर ऑपरेशन. ठीक आहे, वन ऑफ द वे वी डू दिस बाय डिझायनिंग टेस्ट केसेस अँड हॅव हाय प्रोबॅबिलिटी ऑफ रिव्हिलिंग डिफेक्ट. मेअर्स हॅव एवढं काही जरुरी नाही. अ फॉल्ट ऑर डिफेक्ट मॉडेल कॅन बी डिस्क्राईब ॲज अ लिंक बिटवीन द एरर मेड. अच्छा, काय एक्स्ट्रा टाकले. डिफेक्ट क्लासेस, द डिफेक्ट रेपॉझिटरी अँड टेस्ट डिझाईन्स बघू आपण आता. ठीक आहे, तर आता आपण डिफेक्ट क्लासेस, द डिफेक्ट रेपॉझिटरी अँड टेस्ट डिझाईन बघू. ठीक आहे, ही झाली कॅटेगरी की रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन डिफेक्ट. ठीक आहे, रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशनमध्ये एक दोन तीन चार डिफेक्ट येतात. एक तर येतो फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट, देन फ्युचर डिफेक्ट, फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट आणि इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. तर एक एक बघू, रिक्वायरमेंट आणि स्पेसिफिकेशन डिफेक्ट काय असतात हे बघू आधी आपण. तर त्या आधी आपण डिफेक्ट बघू. इट इज इम्पॉर्टंट फॉर एन ऑर्गनायझेशन टू अडॅप्ट अ सिंगल क्लासिफिकेशन स्कीम अँड अप्लाय इट टू ऑल प्रोजेक्ट. ठीक आहे, एखादी आपण डिफेक्ट क्लासिफिकेशनची स्कीम बनवली की अशा पद्धतीने आपण डिफेक्ट आयडेंटिफाय करणार, सर्व अशा डिफेक्टना कॅटेगराईज करणार, तर ती स्कीम आपण प्रत्येक क्लासिफिकेशन स्कीम आपण सगळ्या प्रोजेक्टला अप्लाय करू शकतो. नो मॅटर विच क्लासिफिकेशन स्कीम इज सिलेक्टेड, सम डिफेक्ट विल फिट इन टू मोर दॅन वन क्लास ऑर कॅटेगरी. बिकॉज ऑफ दिस प्रॉब्लेम डेव्हलपर्स टेस्टर अँड सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स स्टाफ शुड ट्राय टू बी as consistent as possible when recording defect data. ठीक आहे, कोणतीही एक कॅटेगरी ठरवा, कॅटेगरायझेशन ठरवा, ठीक आहे, क्लासिफिकेशन थीम स्कीम ठरवा, त्यानुसार सर्व जेवढे पण प्रोजेक्ट आहेत सर्वांना ती क्लासिफिकेशन स्कीम अप्लाय करा. नो मॅटर काहीतरी तुम्हाला डिफेक्ट त्यामध्ये मिळेलच, प्रत्येक प्रोडक्टमध्ये सेम क्लासिफिकेशन स्कीम अप्लाय करून. द डिफेक्ट टाईप अँड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑकरन्स शुड बी यूज टू गाईड टेस्ट प्लॅनिंग अँड टेस्ट डिझाईन. ठीक आहे, डिफेक्टचा टाईप आणि ते तो डिफेक्ट किती वेळा
ऑकर झालाय हे आपल्याला हेल्प करल टेस्ट प्लॅनिंग आणि टेस्ट डिझाईन करताना. एक्झिक्युशन बेस्ड टेस्टिंग स्ट्रॅटर्जीज शुड बी सिलेक्टेड दॅट हॅव द स्ट्रॉंगेस्ट पॉसिबिलिटी ऑफ डिटेक्टिंग पर्टिक्युलर टाइप ऑफ डिफेक्ट. ठीक आहे, एक्झिक्युशन बेस्ड म्हणजे काय राहतं की एखादा प्रोजेक्ट आपण करायलो आणि ते एक्झिक्यूट करता करता, प्रोजेक्ट एक्झिक्यूट करता करताच आपण त्याच्यात एरर फाइंड करायलो, तर ही बेस्ट स्ट्रॅटर्जीज राहील ना, की आधी प्रोजेक्ट बनू दिला, सर्व सॉफ्टवेअर बनू दिलं आणि त्यानंतर आपण डिफेक्ट शोधायलो, तर त्यालाच म्हटलेले एक्झिक्युशन बेस्ड टेस्टिंग स्ट्रॅटर्जी शुड बी सिलेक्टेड दॅट हॅव द स्ट्रॉंगेस्ट पॉसिबिलिटी ऑफ डिटेक्टिंग पर्टिक्युलर टाइप ऑफ डिफेक्ट. देन इट इज इम्पॉर्टंट दॅट टेस्ट फॉर न्यू अँड मॉडिफाईड सॉफ्टवेअर बी डिझाईन टू डिटेक्ट द मोस्ट frequently occurring defect. The reader should keep in mind that execution based testing will detect a large number of defects that will be described. However, software reviews as described in chapter 10 are also an excellent testing tool for detection. Software review, review manje review madhi pan detect hoto. Tool for detection of many of the defect type that will be discussed in the following section. Defect are described in this text. ठीक आहे, तर आता आपण डायरेक्ट रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन डिफेक्ट ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये कोणकोणते डिफेक्ट आहेत ते बघू. रिक्वायरमेंट आणि स्पेसिफिकेशन, आधी रिक्वायरमेंट आणि स्पेसिफिकेशन काय आहे आपण ते जाणून घेऊ. द बिगिनिंग ऑफ द सॉफ्टवेअर लाईफ सायकल इज क्रिटिकल फॉर इन्शुअरिंग हाय क्वालिटी इन सॉफ्टवेअर बिंग डेव्हलप. डिफेक्ट इंजेक्टेड इन अर्ली फेजेस कॅन परसिस्ट अँड बी व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह इन लेटर फेजेस. ठीक आहे, सिन्स मेनी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स आर रिटन using a natural language representation, there are very often occurrence of ambiguous contradictory म्हणजे ऐकलं एक लिहिलं एक असं, त्याच्या अपोजिट लिहिलंय, त्याला म्हणतात contradictory. काय contradictory? ambiguous, contradictory, unclear, redundant and imprecise requirement. redundant म्हणजे पुन्हा पुन्हा परत परत ते defect. specifications in many organizations are also developed using natural language representation and these टू आर सब्जेक्ट टू द सेम टाइप ऑफ प्रॉब्लेम्स एज मेन्शन अबाउट. ठीक आहे, हाउएवर ओवर द पास्ट सेव्हरल इयर्स मेनी ऑर्गनायझेशन हॅज इंट्रोड्यूस द यूज ऑफ फॉर्मल स्पेसिफिकेशन लँग्वेज दॅट व्हेन अकंपनीड बाय टूल्स हेल्प टू प्रिव्हेंट इनकरेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ सिस्टीम बिहेवियर. सम स्पेसिफिकेशन रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डिफेक्ट आर, तर पहिला डिफेक्ट बघू आपण, फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट. The overall description of what the product does and how it should behave, input output, is incorrect, ambiguous and incomplete. ठीक आहे, तर फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट मध्ये आपण एवढंच डिस्क्राइब केलं की ओवरऑल डिस्क्रिप्शन ऑफ व्हॉट द प्रोडक्ट डस म्हणजे प्रोडक्ट नेमकं काय करतोय, हाऊ इट शुड बिहेव, इनपुट आउटपुट दिल्यानंतर, इनपुट दिल्यानंतर आउटपुट कसं देतोय, काय देतोय, अँड इज इनकरेक्ट, ambiguous और incomplete. ठीक आहे, याच्यामध्ये काही त्रुटी आहे ज्या पण आहे ते मेन्शन करतो आपण फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट. हे फंक्शनल म्हणले आपण इथं, फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट, की फंक्शनल जे डिफेक्ट आहे त्याला आपण डिस्क्राईब करतोय. ठीक आहे, त्यानंतर सेकंड फ्युचर डिफेक्ट. फ्युचर मे बी डिस्क्राईब्ड ॲज डिस्टिंग्युशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सॉफ्टवेअर कंपोनंट ऑर सिस्टीम. ठीक आहे, फ्युचर रेफर्स टू फंक्शनल अस्पेक्ट ऑफ द सॉफ्टवेअर डॅट मॅप टू फंक्शनल रिक्वायरमेंट ॲज डिस्क्राईब्ड बाय द युजर अँड क्लायंट. फ्युचर ऑल्सो मॅप टू क्वालिटी रिक्वायरमेंट सच ॲज परफॉर्मन्स अँड रिलायबिलिटी. फ्युचर डिफेक्ट आर ड्यू टू फ्युचर डिस्क्रिप्शन्स डॅट आर मिसिंग, इनकम्प्लीट, इनकरेक्ट ऑर सुपरफ्लोज. ठीक आहे, जसं की एखाद्या कॅमेऱ्याचं फ्युचर आहे, कॅमेऱ्यानं फोटो काढणे, तुम्ही ते शटर बटन प्रेस केल्यानंतर तो फोटो काढतो नाही, तर हे झालं फ्युचर डिफेक्ट. ठीक आहे, देन येतं फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट. फ्युचर इंटरॅक्शन, ठीक आहे, तर एक वेगळं एक्झाम्पल बघू आपण. झूममध्ये जसं पार्टिसिपंट्स असतात, तर पार्टिसिपंटची लिमिट किती दिली आपल्याला, समजा किंवा टाईम दिला 40 मिनिट्स. ठीक आहे, 40 मिनिटपर्यंतच आपण लेक्चर चालू शकतो. ठीक आहे, आणि ते एक्सिड झाल्यानंतर त्याकरता आपल्याला एक एरर देतं किंवा मीटिंग एंड करतं, त्याला म्हणलं आपण फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट. इथं इंटरॅक्ट व्हायलं, आणि इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. ठीक आहे, यामध्ये फक्त आपण एवढं की हाऊ द टार्गेट सॉफ्टवेअर इज टू इंटरफेअर विथ एक्सटर्नल सॉफ्टवेअर हार्डवेअर ऑर युजर्स. ठीक आहे, युजरनं एक्स्ट्रा पार्टिसिपंट्स ॲड केले. ठीक आहे, तर त्या टायमाला सॉफ्टवेअर कसं बिहेव करतं त्या सिच्युएशनमध्ये, तर त्याला म्हटलं आपण इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. फॉर डिटेक्टिंग मेनी फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक यूज. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे आपल्याला त्याची वर्किंग किंवा इंटरनल सॉफ्टवेअरचं स्ट्रक्चर माहिती नाही, पण तरी पण आपण बाहेरून काही टेस्ट केसेस जनरेट करून त्याला टेस्ट करतोय.
which are based on functional specification of the software, offer the best approach. ठीक है, black box based test can be planned at the unit integration system and acceptance level to detect requirement specification detect. ठीक है, रिक्वायरमेंट सॉफ्टवेअरला जर रिक्वायर्ड आहे तर 40 आणि आपण 100 त्याला पार्टिसिपेंट दिले तर ते क्रॅश करणार किंवा अनेबल टू ऍड काय एरर डिटेक्ट करणार, किंवा एखादा एरर जर डिफेक्ट जर डिटेक्ट झाला डायरेक्ट ऍप्लिकेशन क्रॅश झालं त्याला काय आपण म्हणणार, इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. मेनी फ्युचर इंटरॅक्शन अँड इंटरफेसेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट आर डिटेक्टेड युझिंग ब्लॅक बॉक्स बेस्ड टेस्ट डिझाईन्स ऍट द इंटिग्रेशन अँड सिस्टीम लेवल. ठीक आहे, तर ब्लॅक बॉक्स न जनरेट करतात म्हणजे आपल्याला माहीतच नाही की ऍप्लिकेशन पार्टिसिपंट्स किती ऍक्सेप्ट करतात, पण आपण काय करायलो तरी त्याच्यात 40 ऍड करायलो, 100 ऍड करायलो, 150-200 ऍड करत चाललो आणि टेस्ट करायलो. तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग युज करून आपण इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, तर आपण बघितले रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन डिफेक्ट मध्ये फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट बघितले, ज्यामध्ये आपण ऍप्लिकेशनचं इनपुट आउटपुट आणि बिहेवियर आयडेंटिफाय केलं की ते कसं बिहेवियर करते, ॲम्बिजियस वगैरे, तर त्याला आपण म्हणलो फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट. देन आपण बघितलं फ्युचर डिफेक्ट. तर फ्युचर डिफेक्टमध्ये काय, एखादं फ्युचर मिसिंग किंवा मग इनकम्प्लीट किंवा मग एखादं फ्युचर डिस्क्रिप्शन अवेलेबल नाही तिथं, किंवा एखादं फ्युचर ओव्हरफ्लो होत आहे, हे बघितलं आपण फ्युचर डिफेक्टमध्ये. देन फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट. ठीक आहे, तर फ्युचर डिफेक्ट जे आहेत ते फ्युचर डिस्क्रिप्शन्समुळे आहेत, ज्यांचं फ्युचर डिस्क्रिप्शन मिसिंग आहे किंवा इनकम्प्लीट आहे. तर त्यानंतर येतं फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट. तर फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट म्हणजे दोन फ्युचर हे कसे इंटरॅक्ट करतात किंवा नाही करत, त्यांचे डिफेक्ट. ठीक आहे, दीज आर ड्यू टू इनकरेक्ट डिस्क्रिप्शन्स ऑफ हाऊ द फ्युचर शुड इंटरॅक्ट. ठीक आहे, फ्युचर कसे इंटरॅक्ट होतात. फॉर एक्झाम्पल, सपोज वन फ्युचर ऑफ द सॉफ्टवेअर सिस्टीम सपोर्ट ॲडिंग अ न्यू कस्टमर टू द कस्टमर डेटाबेस. ठीक आहे, एक सॉफ्टवेअर सिस्टीमचं फ्युचर आहे की न्यू कस्टमर डेटाबेसमध्ये ॲड करायचं सपोर्ट करते. दिस फ्युचर इंटरॅक्ट विथ अनदर फ्युचर डॅट कॅटेगराइज द न्यू कस्टमर. ठीक आहे, दुसरं एक फ्युचर आहे दे न्यू कस्टमरला कॅटेगराइज करते. द क्लासिफिकेशन फ्युचर इम्पॅक्ट ऑन व्हेअर द स्टोरेज अल्गोरिदम प्लेसेस द न्यू कस्टमर इन द डेटाबेस. ठीक आहे, त्यावरतून दुसरं एक फ्युचर आहे जे हे करते की त्या कस्टमरला डेटाबेसमध्ये कुठं स्टोअर करायचं याचं क्लासिफिकेशन करते. अँड ऑल्सो अफेक्ट अनदर फ्युचर डॅट पिरियॉडिकली सपोर्ट सेंडिंग ॲडवर्टायझिंग इन्फॉर्मेशन टू द कस्टमर इन स्पेसिफिक कॅटेगरी. ठीक आहे, तर त्या फ्युचरनुसार दुसरे एक सपोर्ट आहे जे ॲडवर्टाइजमेंट सेंड करते कस्टमरला डिपेंडिंग ऑन द कॅटेगरी. तर हे अफेक्ट होते. वेन टेस्टिंग वी सर्टनली वॉन्ट टू फोकस ऑन द इंटरॅक्शन बिटवीन दीज फीचर्स. ठीक आहे, जेव्हा आपण टेस्टिंग करतो वी वॉन्ट टू फोकस ऑन दीज इंटरॅक्शन बिटवीन दीज फ्युचर. ठीक आहे, याला आपण काय म्हणलं, फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट. तर आपण बघितलं फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट, देन फ्युचर डिफेक्ट अँड फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट. ठीक आहे, फ्युचर रेफर्स टू फंक्शनल अस्पेक्ट ऑफ द सॉफ्टवेअर डॅट मॅच टू फंक्शनल रिक्वायरमेंट, हे बघितलेलं आपण. देन इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. ठीक आहे, इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. तर दीज आर डिफेक्ट डॅट ऑकर इन द डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द टार्गेट सॉफ्टवेअर इज टू इंटरफेअर विथ द एक्सटर्नल सॉफ्टवेअर. ठीक आहे, एखादं टार्गेट सॉफ्टवेअर आहे ते एक्सटर्नल सॉफ्टवेअर किंवा एक्सटर्नल हार्डवेअर आणि युजरशी कसं इंटरॅक्ट करतं. डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द टार्गेट सॉफ्टवेअर इज इंटरफेस. ठीक आहे, फॉर डिटेक्टिंग मेनी फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट ब्लॅक बॉक्स टेस्टिंग इन्क्लूड्स. ठीक आहे, तर हे बघितलं आपण इंटरफेस डिस्क्रिप्शन. देन येतात डिझाईन डिफेक्ट. डिझाईन डिफेक्ट ऑकर व्हेन सिस्टीम कंपोनेंट इंटरॅक्शन बिटवीन सिस्टीम कंपोनेंट इंटरॅक्शन बिटवीन द कंपोनेंट अँड आउटसाइड सॉफ्टवेअर हार्डवेअर ऑर युजर्स आर इनकरेक्टली डिझाईन. ठीक आहे, डिझाईन डिफेक्ट किंवा जेव्हा सिस्टीम कंपोनेंट किंवा इंटरॅक्शन बिटवीन सिस्टीम कंपोनेंट इंटरॅक्शन्स बिटवीन द कंपोनेंट अँड आउटसाइड सॉफ्टवेअर किंवा आउटसाइड युजर म्हणतो यांचं जर बरोबर इनकरेक्टली डिझाईन असेल इंटरॅक्शन करण्याचं तर तेव्हा डिझाईन डिफेक्ट. दिस ऑकर्स डिफेक्ट इन द डिझाईन ऑफ अल्गोरिदम कंट्रोल लॉजिक डेटा एलिमेंट मॉड्यूल इंटरफेस डिस्क्रिप्शन अँड एक्सटर्नल सॉफ्टवेअर हार्डवेअर युजर इंटरफेस डिस्क्रिप्शन. ठीक आहे, हा डिफेक्ट कशाकशामध्ये असू शकतो, एक तर तुमच्या अल्गोरिदम कंट्रोल लॉजिक डेटा एलिमेंट आणि मॉड्यूल इंटरफेस डिस्क्रिप्शन्समध्ये असू शकतो. वेन डिस्क्रायबिंग दिस डिफेक्ट वी अज्युम डॅट द डिटेल डिझाईन डिस्क्रिप्शन फॉर द सॉफ्टवेअर मॉड्यूल्स इज ॲट द सुडो लेवल कोड लेवल विथ प्रोसेसिंग स्टेप डेटा स्ट्रक्चर इनपुट डेटा पॅरामीटर्स मेजर कंट्रोल स्ट्रक्चर्स डिफाईन. इफ मॉड्यूल डिझाईन इज नॉट डिस्क्राइब इन सच डिटेल देन मेनी ऑफ द डिफेक्ट टाईप डिस्क्राइब्ड आर मे बी मूव इन टू द कोडिंग डिफेक्ट.
ठीक आहे, डिझाईन डिफेक्ट बघायला आता आपण. तर आतापर्यंत आपण बघितलं रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन डिफेक्ट, ज्यामध्ये फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट, फ्युचर डिफेक्ट, फ्युचर इंटरॅक्शन डिफेक्ट आणि इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. देन आता डिझाईन डिफेक्ट मध्ये आलो, डिझाईन सॉफ्टवेअर डिझाईन करताना. देन त्याच्यामध्ये पहिलाच डिफेक्ट आहे की अल्गोरिदम अँड प्रोसेसिंग डिफेक्ट. तर दीज ऑकर वेन द प्रोसेसिंग स्टेप्स इन द अल्गोरिदम ॲज डिस्क्राईब्ड बाय द सुडो कोड आर इनकरेक्ट. ठीक आहे, सुडो कोडमध्ये वेगळ्या स्टेप आणि अल्गोरिदममध्ये प्रोसेसिंग स्टेप वेगळ्या स्टेप, यामुळे तो डिफेक्ट येतो. फॉर एक्झाम्पल, द सुडो कोड मे कंटेन अ कॅल्क्युलेशन दॅट इज इनकरेक्टली स्पेसिफाईड ऑर द प्रोसेसिंग स्टेप्स इन द अल्गोरिदम रिटन इन द सुडो कोड लँग्वेज मे नॉट बी इन द करेक्ट ऑर्डर. ठीक आहे, म्हणजे सुडो कोडमध्येच प्रॉब्लेम आहे. इन द लेटर केस अ स्टेप मे बी मिसिंग ऑर अ स्टेप मे बी डुप्लिकेटेड. अनदर एक्झाम्पल ऑफ डिफेक्ट इन दिस सब क्लास इज द ओमिशन ऑफ एरर कंडिशन चेक सच एज डिव्हिजन डिवाइड बाय झिरो इन द केस ऑफ अल्गोरिदम रियूज. अ डिझायनर मे हॅव सिलेक्टेड अँड इनऑप्रोप्रिएट अल्गोरिदम फॉर दिस प्रॉब्लेम, इट मे नॉट वर्क फॉर ऑल युजर. ठीक आहे, डिवाइड बाय झिरो येतो तेव्हा इन्फिनिटी कंडिशन येते. तर याला हँडल करण्यासाठी जर आपण कंट्रोल अल्गोरिदममध्ये बरोबर डिझाईन केलेला नसेल तर त्यासाठी हा डिफेक्ट येऊ शकतो. तर सेकंड टाईपचा आपण बघू, कंट्रोल लॉजिक अँड सिक्वेन्स डिफेक्ट. कंट्रोल डिफेक्ट ऑकर व्हेन लॉजिक फ्लो इन सुडो कोड इज नॉट करेक्ट. ठीक आहे, अगेन इथं पण सुडो कोडमध्ये इफेक्ट आहे, डिफेक्ट आहे. आणि इनडायरेक्टली सुडो कोडमध्ये डिफेक्ट असेल तर अल्गोरिदममध्ये डिफेक्ट येणार. फॉर एक्झाम्पल, ब्रांचिंग टू सून, ब्रांचिंग टू लेट ऑर यूज ऑफ इनकरेक्ट ब्रांचिंग कंडिशन. अदर एक्झाम्पल इन दिस सब क्लास आर अनरिचेबल सुडो कोड एलिमेंट्स, इम्प्रॉपर नेस्टिंग. ठीक आहे, प्रॉपर नेस्टिंग नाही, आपण नेस्टिंग लूप वगैरे बघितलेले तर प्रॉपर नेस्टिंग नसेल केली. इम्प्रॉपर प्रोसिजर ऑर फंक्शन कॉल. ठीक आहे, एखाद्या फंक्शनला प्रॉपरली कॉल केले नसेल किंवा प्रोसिजर बरोबर काय म्हणू आपण त्याला, प्रोसिजर बरोबर डिफाईन केल्या नसतील त्यामुळे पण होऊ शकतो हा एरर. लॉजिक डिफेक्ट युजुअली रिलेट टू इनकरेक्ट यूज ऑफ लॉजिक ऑपरेटर. ठीक आहे, लॉजिकल एरर यामध्ये जो असेल, आपण कंट्रोल बघितला, आता कंट्रोल म्हणजेच फंक्शन आपण बरोबर कॉल केलं नाही असं म्हणलो. देन लॉजिकमध्ये काय, तर लॉजिक ऑपरेटर्स जे आहेत सच ॲज लेस दॅन, ग्रेटर दॅन, दिस मे बी यूज इनकरेक्टली इन अ बुलियन एक्सप्रेशन कंट्रोलिंग अ ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, देन तिसरा डिफेक्ट येतो की डेटा डिफेक्ट. दीज आर असोसिएटेड विथ इनकरेक्ट डिझाईन ऑफ डेटा स्ट्रक्चर्स. फॉर एक्झाम्पल, अ रेकॉर्ड मे बी लॅकिंग अ फील्ड अँड इनकरेक्ट टाईप इज असाईन टू अ व्हॅरिएबल. ठीक आहे, कॅरेक्टरला आपण इंटेजर व्हॅरिएबल केला आणि त्यामध्ये कॅरेक्टर स्टोअर करतोय, हे की नाही. ऑर अ फील्ड इन अ रेकॉर्ड ऑन अन अरे मे नॉट हॅव द प्रॉपर नंबर ऑफ एलिमेंट असाईन. ठीक आहे, अरे मध्ये आपल्याला 10 एलिमेंट स्टोअर करायचे पण अरे डिफाईन करताना आपण 9 एलिमेंट टाकले त्यामध्ये, ऑर किंवा साईज त्याची 9 टाकली. ऑर स्टोरेज स्पेस मे बी अलोकेटेड इनकरेक्टली. ठीक आहे, कधी कधी स्टोरेज स्पेस किंवा आपण पॉइंटर देतो ते इनकरेक्टली आपण पॉइंट केलं. सॉफ्टवेअर रिव्ह्यूज अँड यूज ऑफ डेटा डिक्शनरी वर्क वेल टू रिव्हील दिस टाईप ऑफ डिफेक्ट. ठीक आहे, डेटा डिफेक्ट म्हणजे डेटा स्टोअर करणे आणि हेच प्रॉपर नंबरिंग किंवा कमी जास्त साईज देणे, त्याला म्हणलं डेटा डिफेक्ट. देन मॉड्यूल इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. दीज आर डिफेक्ट डिराइव्ड फ्रॉम, फॉर एक्झाम्पल, युझिंग इनकरेक्ट ऑर इनकन्सिस्टंट पॅरामीटर टाईप, अँड इनकरेक्ट नंबर ऑफ पॅरामीटर्स ऑर अँड इनकरेक्ट ऑर्डरिंग ऑफ पॅरामीटर्स. ठीक आहे, आपण पॅरामीटर बघितलेले आहेत, पॅरामीटर ॲज अ अर्ग्युमेंट कसे पास करतो ते पण बघितलेले आहेत. तर मॉड्यूल इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट हे आपण पॅरामीटरचा डिफेक्ट असं म्हणलेले. देन फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट. फंक्शनल, द डिफेक्ट इन दिस कॅटेगरी हा सेम डिफेक्ट आहे जो आपल्या आधीच्या केसमध्ये पण होता. इन्क्लूड्स इनकरेक्ट, मिसिंग ऑर अनक्लिअर डिझाईन एलिमेंट. फॉर एक्झाम्पल, द डिझाईन मे नॉट प्रॉपरली डिस्क्राईब द करेक्ट फंक्शनॅलिटी ऑफ अ मॉड्यूल. दिस डिफेक्ट आर बेस्ट डिटेक्टेड ड्युरिंग अ डिझाईन रिव्ह्यू. एक्सटर्नल इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट. तर नावावरून ओळखू येते की एक्सटर्नल इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट एक्सटर्नल असणार. दीज आर डिराइव्ड फ्रॉम इनकरेक्ट डिझाईन डिस्क्रिप्शन फॉर इंटरफेसेस विथ COTS कंपोनेंट्स, एक्सटर्नल सॉफ्टवेअर सिस्टीम, डेटाबेस किंवा हार्डवेअर डिव्हायसेस. राईट. देन कोडिंग डिफेक्टमध्ये अल्गोरिदम अँड प्रोसेसिंग डिफेक्ट. ॲडिंग लेवल ऑफ प्रोग्रामिंग डिटेल टू डिझाईन कोड रिलेटेड अल्गोरिदम अँड प्रोसेसिंग डिफेक्ट वुड नाव इन्क्लूड अनचेक्ड ओव्हरफ्लो अँड अंडरफ्लो कंडिशन्स. कम्पेरिंग इनऑप्रोप्रिएट डेटा टाईप बघा, अल्गोरिदम आणि प्रोसेसिंग डिफेक्टमध्ये कोणकोणते येऊ शकतात. कन्व्हर्टिंग ओन डेटा टाईप टू अनदर, इनकरेक्ट ऑर्डरिंग ऑफ अर्थमॅटिक ऑपरेटर. ठीक आहे, मिसयूज ऑर ओमिशन ऑफ पॅरेंथेसिस, प्रिसिजन लॉस, इनकरेक्ट यूज ऑफ साईन. ठीक आहे, बेसिकली कोडिंगचे जे एरर आहेत, आपण जे
एरर होतात आपल्या जन कोडिंग करताना, त्याला आपण अल्गोरिदम अँड प्रोसेसिंग डिफेक्ट म्हणलं. देन कंट्रोल लॉजिक अँड सिक्वेन्स डिफेक्ट. ऑन द कोडिंग लेवल दिस वुड इन्क्लूड इनकरेक्ट एक्सप्रेशन ऑफ केस स्टेटमेंट. ठीक आहे, केस स्टेटमेंटचं इनकरेक्ट एक्सप्रेशन, इनकरेक्ट इटरेशन लूप अँड मिसिंग पाथ, त्याला आपण कंट्रोल लॉजिक आणि सिक्वेन्स. टायपोग्राफिकल इनिशियलायझेशन, डेटा फ्लो डिफेक्ट, हे सर्व डेटा डिफेक्ट, मॉड्यूल इंटरफेस डिफेक्ट, कोड डॉक्युमेंटेशन डिफेक्ट, एक्सटर्नल हार्डवेअर सॉफ्टवेअर इंटरफेस डिफेक्ट. ठीक आहे, हे आपण सर्व कोडिंग प्रॅक्टिसेसमधले डिफेक्ट असे समजले आहे. देन टेस्टिंग डिफेक्ट बघू आपण. तर आत्तापर्यंत आपण जे डिफेक्ट बघितले ते कॅटेगरी बघितली रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन डिफेक्ट. देन डिझाईन डिफेक्टमध्ये आपण सर्व कोडिंग किंवा अल्गोरिदम अँड प्रोसेसिंग डिफेक्ट बघितले. कंट्रोल लॉजिक सिक्वेन्स डिफेक्ट, ज्यामध्ये आपण फंक्शनचे आणि व्हेरिएबलचे इनकरेक्ट डेटा टाईप डिक्लेअर करण्याचे डिफेक्ट बघितले. डेटा डिफेक्टमध्ये आपण बघितलं होतं की आरे आपल्याला आपण 10 साईजचा आरे लागत होता आणि आपण 9 डिक्लेअर केला तर तो एक डेटा डिफेक्ट होऊ शकतो. देन मॉड्यूल इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट, फंक्शनल डिस्क्रिप्शन डिफेक्ट आणि एक्सटर्नल इंटरफेस डिस्क्रिप्शन डिफेक्ट पण आपण बघितले. देन आता आपण कोडिंग डिफेक्ट बघू. सॉरी, आपण कोडिंग डिफेक्ट बघितले का? अल्गोरिदम अँड प्रोसेसिंग डिफेक्ट, कंट्रोल लॉजिक, हां कोडिंग डिफेक्ट सेमच येतात जवळपास. देन लास्ट आहे टेस्टिंग डिफेक्ट, हे बघू आपण. तेवढं इम्पॉर्टंट नाहीच आहे, एवढे इफेक्ट नाही लिहायची गरज. टेस्टिंग डिफेक्ट, डिफेक्ट आर नॉट कन्फाइंड टू कोड अँड इट्स रिलेटेड आर्टिफॅक्ट. टेस्ट प्लॅन, टेस्ट केसेस, टेस्ट हार्नेस अँड टेस्ट प्रोसिजर्स कॅन ऑल्सो कंटेन डिफेक्ट. डिफेक्ट इन टेस्ट प्लॅन्स आर बेस्ट डिटेक्टेड युझिंग रिव्ह्यू टेक्निक. ठीक आहे, जेवढे पण टेस्टिंग डिफेक्ट आहेत हे जेव्हा रिव्ह्यू फेज असते आपली लास्टची रिव्ह्यू टेक्निक त्या टायमाला डिटेक्ट होतात, त्यामुळे आपण बेटर डिटेक्ट करणार रिव्ह्यू टेक्निकच्या टायमाला. तर आपण यामध्ये फर्स्ट टाईपचा डिफेक्ट आहे टेस्ट हार्नेस डिफेक्ट. इन ऑर्डर टू टेस्ट सॉफ्टवेअर स्पेशली ॲट द युनिट अँड इंटिग्रेशन लेवल, म्हणजे युनिट टेस्टिंग अँड इंटिग्रेशन टेस्टिंगचा विषय चालला इथं, ऑक्झिलरी कोड मस्ट बी डेव्हलप. ठीक आहे, ऑक्झिलरी कोड मस्ट बी डेव्हलप. दिस इज कॉल्ड द टेस्ट हार्नेस ऑर स्कॅफोल्डिंग कोड. तर इथं ऑक्झिलरी कोड महत्वाचा आहे कारण ऑक्झिलरी कोड हेल्प करेल आपल्याला युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग लेवलला. त्यालाच आपण टेस्ट हार्नेस किंवा स्कॅफोल्डिंग कोड असं म्हणलेलो आहे. द टेस्ट हार्नेस कोड म्हणजेच ऑक्झिलरी कोड शुड बी केअरफुली डिझाईन इम्प्लिमेंटेड अँड टेस्टेड सिन्स इट अ वर्क प्रोडक्ट अँड मच ऑफ दिस कोड कॅन बी रियुज्ड वेन न्यू रिलीज ऑफ द सॉफ्टवेअर आर डेव्हलप. ठीक आहे, रिपोर्ट एक टाईमचा ऑक्झिलरी कोड म्हणजे टेस्ट हार्नेस आर सब्जेक्ट टू द सेम टाईप ऑफ कोड अँड डिझाईन डिफेक्ट दॅट कॅन बी फाउंड इन ऑल अदर टाईप ऑफ सॉफ्टवेअर. ठीक आहे, ज्यामुळे आपण बाकीच्या सॉफ्टवेअरमध्ये पण सेम टाईपचा डिफेक्ट फाइंड करू शकतो. टेस्ट केस डिझाईन अँड टेस्ट प्रोसिजर डिफेक्ट, दिस वुड इनकम्पास इनकरेक्ट, इनकम्प्लीट, मिसिंग इन अप्रोप्रिएट टेस्ट केसेस अँड टेस्ट प्रोसिजर. दीज डिफेक्ट आर अगेन बेस्ट डिटेक्टेड इन टेस्ट प्लॅन रिव्ह्यू डिस्क्राइब चॅप्टर. समटाइम्स द डिफेक्ट आर रिव्हील ड्युरिंग द टेस्टिंग प्रोसेस इट सेल्फ बाय मीन्स ऑफ अ केअरफुल अनालिसिस ऑफ टेस्ट कंडिशन अँड टेस्ट रिझल्ट. रिपेअर्स विल देन हॅव टू बी मेड. ठीक आहे, तर डिफेक्टमध्ये एवढंही काही लिहायची गरज नाही. नॉर्मल जे हेडिंग येतं की कोडिंगचे डिफेक्ट असू शकतात, डिझाईनचे असू शकतात, टेस्टिंगचे असू शकतात. अँड देन फर्स्ट नंबरचा जो होता रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन डिफेक्ट असू शकतात. तर यामधले प्रत्येकामधले दोन दोन पॉईंट पाठ केले तरी सफिशियंट आहे. डिझाईन डिफेक्ट, कोडिंग डिफेक्ट आणि टेस्टिंग डिफेक्ट. ठीक आहे, देन आता आपण या युनिटचा सेकंड बट लास्ट पॉईंट बघू, जो की लास्ट कडून सेकंड पॉईंट आहे. डिफेक्ट एक्झाम्पल्स द कॉइन प्रॉब्लेम बघू. त्यापेक्षा आपण हे पार्ट स्किप करू कारण एक्झाम ओरिएंटेड पाहता आपण हे तर नाही लिहू शकणार आणि नाही हा कोड लिहू शकणार. ठीक आहे, तर कंट्रोल लॉजिक सिक्वेन्स आणि डॉक्युमेंटेशन एवढं लिहिणं पॉसिबल नाही. डेव्हलपर टेस्टर सपोर्ट फॉर डेव्हलपिंग अ डिफेक्ट रेपॉझिटरी, हां हे आपण बघू शकतो. ओके, तर डेव्हलपर टेस्टर सपोर्ट फॉर डेव्हलपिंग अ डिफेक्ट रेपॉझिटरी. रेपॉझिटरी म्हणजे एक असा डेटाबेस असतो जिथं रेपॉझिटरी म्हणजे आपण सॉफ्टवेअरचं जेवढे पण डिफेक्ट आहेत त्यांचं टेस्ट केसेस झालं किंवा त्यांचं एक व्हर्जन झालं. सॉफ्टवेअर व्हर्जनची जशी रेपॉझिटरी असते प्रत्येक व्हर्जनचा सोर्स कोड तिथं अवेलेबल असतो, तसंच प्रत्येक डिफेक्ट जेवढे पण आयडेंटिफाय झाले त्यांची एक रेपॉझिटरी म्हणजेच एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन आपण ठेवतो. द फोकस ऑफ दिस चॅप्टर इज टू शो विथ एक्झाम्पल सम ऑफ द कॉमन टाईप ऑफ डिफेक्ट दॅट ऑकर ड्युरिंग द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ठीक आहे,
याची काय गरज नाही आपल्याला. इट इज इम्पॉर्टंट इफ यू आर अ मेंबर ऑफ अ टेस्ट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तुम्ही जर एखाद्या टेस्ट ऑर्गनायझेशन मेंबर असता तर तुमच्यासाठी डिफेक्ट रिपॉझिटरी मेंटेन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. टू इल्युस्ट्रेट टू मॅनेजमेंट अँड युअर कलिग्स द बेनिफिट ऑफ डेव्हलपिंग अ डिफेक्ट रिपॉझिटरी टू स्टोअर डिफेक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, टू इल्युस्ट्रेट टू मॅनेजमेंट. ठीक आहे, इल्युस्ट्रेट म्हणजे मॅनेजमेंटला सांगण्यासाठी आणि तुमच्या कलिगला पण बेनिफिट होण्यासाठी. डिफेक्टचे जे इन्फॉर्मेशन आहे ते स्टोअर करण्यासाठी डिफेक्ट रिपॉझिटरी इम्पॉर्टंट आहे. अ रिक्वायरमेंट फॉर रिपॉझिटरी डेव्हलपमेंट शुड बी अ पार्ट ऑफ टेस्टिंग ऑर डिबगिंग पॉलिसी स्टेटमेंट. ठीक आहे, रिक्वायरमेंट आहे डिपॉझिटरी डेव्हलप करण्यासाठी हे ॲज अ पार्ट ऑफ टेस्टिंग समजलं जातं किंवा डिबगिंग पॉलिसी स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणजे प्रॉप हे एक कंपल्सरी टास्क आहे की डिफेक्ट रिपॉझिटरी मेंटेन करणं. यू बिगिन विथ डेव्हलपमेंट ऑफ अ डिफेक्ट क्लासिफिकेशन स्कीम and then initiate the collection defect data from organizational report. ठीक आहे, म्हणजेच हे काय यू बिगिन विथ डेव्हलपमेंट ऑफ डिफेक्ट क्लासिफिकेशन स्कीम. ठीक आहे, आता आपण बघितलं क्लासिफिकेशन जसं फंक्शनल डिफेक्ट. फंक्शनल डिफेक्ट हे डिझाईनमध्ये बी आला, टेस्टिंगमध्ये पण आला, बऱ्याच जेवढ्या पण आपण कॅटेगरी बघितल्या. तर एक डिफेक्ट हा क्लासिफाय करतो आपण अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन, तर एक डिफेक्ट हा मल्टिपल कॅटेगरीजमध्ये येऊ शकतो. अँड देन इनिशिएट द कलेक्शन डिफेक्ट डेटा फ्रॉम ऑर्गनायझेशनल प्रोजेक्ट. ठीक आहे, मग डिफेक्टचा डेटा देन आपण त्या कॅटेगरीनुसार किंवा त्या क्लासिफिकेशन स्कीमनुसार अरेंज केला पाहिजे. देन येतं फॉर्म्स अ टेम्पलेट्स विल नीड टू बी डिझाईन टू कलेक्ट द डेटा. ठीक आहे, फॉर्म्स किंवा एक टेम्पलेट असलं पाहिजे की आपण कोणकोणत्या ॲट्रिब्यूटवर डेटा कलेक्ट करायलो जो की आपल्या रिपॉझिटरीमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे, डिफेक्ट मॉनिटरिंग शुड कंटिन्यू फॉर इच ऑनगोईंग प्रोजेक्ट. ठीक आहे, प्रत्येक प्रोजेक्टसाठी डिफेक्ट मॉनिटरिंग आपण केलं पाहिजे. द डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफेक्ट विल चेंज ॲज यू मेक चेंजेस इन युअर प्रोसेसेस. ठीक आहे, द डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफेक्ट हे चेंज होणार कारण तुम्ही रेपॉझिटरीमध्ये अपडेट करत जाणार. तसेच जसं मेक चेंजेस इन युअर प्रोसेसेस, प्रोसेसेसमध्ये चेंज होणार तसं डिफेक्टचं डिस्ट्रीब्युशन पण वाढणार. द डिफेक्ट डेटा इज यूजफुल फॉर टेस्ट प्लॅनिंग. ठीक आहे, कशासाठी? टेस्ट प्लॅनिंगसाठी. And TMM level 2 maturity goal, it helps you to select applicable testing technique, design and reuse and test cases you need and allocate the amount of resources you will need to devote to detecting and removing this defect. This in turn will allow you to estimate testing schedule and cost. ठीक आहे, डिफेक्ट इस्टिमेट टेस्टिंग शेड्यूल आणि कॉस्टसाठी तुम्हाला प्लॅनिंगसाठी हेल्पफुल ठरेल. द डिफेक्ट डेटा कॅन सपोर्ट डिबगिंग ॲक्टिव्हिटीज ॲज वेल. ठीक आहे, डिबगिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे जे बग आहेत ते दूर करण्याची ऍक्टिव्हिटी पण सपोर्ट करेल कोण? डिफेक्ट डेटा. त्यामुळेच तर आपण डिफेक्ट रिपॉझिटरी मेंटेन करण्यासाठी सांगायलो. डेव्हलपर टेस्टर सपोर्ट फॉर डेव्हलपिंग अ डिफॉल्ट डिफेक्ट रिपॉझिटरी. ठीक आहे, डेव्हलपर किंवा टेस्टरने सपोर्ट केलं पाहिजे. देन आपण इनफॅक्ट फिगर शोज अ डिफेक्ट रिपॉझिटरी कॅन हेल्प टू अचीव अँड कंटिन्यू इम्प्लिमेंटेशन ऑफ सेव्हरल TMM मॅच्युरिटी गोल इन्क्लुडिंग कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग ऑफ टेस्ट. ठीक आहे, ॲट एव्हरी स्टेज कंट्रोलिंग आणि मॉनिटरिंग जे करतो आपण टेस्टची त्यामध्ये हेल्प करेल आपल्याला डिफेक्ट रिपॉझिटरी. सॉफ्टवेअर क्वालिटी इव्हॉल्युशन अँड कंट्रोल टेस्ट मेजरमेंट अँड टेस्ट प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे, तर आपण बघू की डिफेक्ट रिपॉझिटरी तुम्हाला कुठं कुठं हेल्प करेल. डिफेक्ट रिपॉझिटरी ही टेस्ट प्लॅनिंग अँड टेस्ट केस डेव्हलपमेंटमध्ये हेल्प करेल. देन कंट्रोलिंग आणि मॉनिटरिंगमध्ये हेल्प करेल. देन डिफेक्ट प्रिव्हेन्शनमध्ये हेल्प करेल. देन क्वालिटी इव्हॉल्युशन अँड कंट्रोलमध्ये. देन टेस्ट मेजरमेंटमध्ये. देन टेस्ट प्रोसेस इम्प्रूव्हमेंटमध्ये. त्यामुळे डिफेक्टची जी रेपॉझिटरी मेंटेन करणं किंवा डॉक्युमेंट मेंटेन करणं हे आवश्यक आहे. सपोर्ट TMM मॅच्युरिटी गोल. तर त्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा टेस्टर यांनी डेव्हलप करावी डिफेक्ट रेपॉझिटरी. तर हा होता युनिटचा लास्ट पॉईंट आणि इथं संपतो आपला युनिट नंबर 1. तर परत एकदा रिवाईज करू सिलेबस. टेस्टिंग ॲज अन इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटी बघितली आपण, ज्यामध्ये आपण एक मिनिट सिलेबसच काढतो. ठीक आहे, तर आधी आपण टेस्टिंग ॲज अन इंजिनिअरिंग ॲक्टिव्हिटी बघितली. देन आपण बघितलं टेस्टिंग ॲज अ प्रोसेस, म्हणजे टेस्टिंग सॉफ्टवेअर जी टेस्टिंग आहे ती ॲज अ एक प्रोसेस कन्सिडर केली जाते हे बघितलं. देन आपण बघितलं टेस्टिंग ॲक्झिओम्स म्हणजे काहीतरी बेसिक डेफिनेशन, जसं की इरर म्हणजे काय, फॉल्ट म्हणजे काय, टेस्ट केस म्हणजे काय, टेस्ट ओरॅकल म्हणजे काय ज्यामध्ये डॉक्युमेंटचं आपण म्हटलो, टेस्ट बेड म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर लागणारं. देन सॉफ्टवेअर क्वालिटी, सॉफ्टवेअर क्वालिटी मॅट्रिक्स बघितलं आपण. ठीक आहे, देन
सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स ग्रुप, जे की ऑडिटिंग टीम असते कोण असतं ते आपण बघितलं. देन प्रिन्सिपल्स बघितले आपण, सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रिन्सिपल्स. देन आपण बघितला प्रिन्सिपल्स बघितल्यानंतर की द टेस्टर्स रोल इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, एका टेस्टरचा रोल काय असतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये. रिव्हील डिफेक्ट असतो, फाइंड वीक पॉईंट, इनकन्सिस्टंट बिहेवियर अँड सर्कमस्टन्सेस वेअर द सॉफ्टवेअर डज नॉट वर्क ॲज एक्सपेक्टेड. ठीक आहे, तर हा झाला टेस्टरचा रोल एका डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये. देन ओरिजिन ऑफ डिफेक्ट काय काय असतात, म्हणजे डिफेक्ट कशा कशापासून येतात. एक लॅक ऑफ एज्युकेशन, पुअर कम्युनिकेशन, ओवरसाईट, ट्रान्सक्रिप्शन आणि इमॅच्युअर प्रोसेस. ठीक आहे, याच्यापासून येतात डिफेक्ट, ओरिजिन ऑफ डिफेक्ट. देन कॉस्ट ऑफ डिफेक्ट बघितलं आपण. देन डिफेक्टचे क्लासेस जे की आपण स्किप केलं. देन द डिफेक्ट रेपॉझिटरी अँड टेस्ट डिझाईन हे आपण बघितलं. देन आपण बघितलं लास्ट पॉईंट, डेव्हलपर टेस्टर सपोर्ट फॉर डेव्हलपिंग अ डिफेक्ट रेपॉझिटरी आणि डिफेक्ट प्रिव्हेन्शन स्ट्रॅटर्जीज नाही बघितले आपण. ओके, तर आपण हां ओके, तर हा झाला युनिट नंबर 1.